ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं। नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामने। नमस्ते सारस्वतीदेवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासद गौरवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा, तुम सर्वांचं स्वागत आहे इस्कॉन रत्नागिरी एक्सटेंशन सेंटर द्वारा आयोजित आजचा हा संडे फिस्ट प्रोग्राम आणि त्यामध्ये तुम्ही सर्व भक्तजण आलेले आहात, तुम्ही सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आभारही व्यक्त करतो की श्रीमान मदन गोपाल गुरुजीने मला आज इथे येऊन थोडीफार सेवा करण्याची संधी दिली। तत्वत माझी तशी काय पात्रता नाही आहे, पण भगवंत कृपाळू आहेत, भक्त कृपाळू आहेत, तुम्ही तुमचे कृपा आशीर्वाद मला द्या, जेणेकरून आज जो विषय प्रभूंनी मला दिलेला आहे म्हणजे राधाकुंड महिमा, तो अतिशय दिव्य विषय आहे आणि दिव्यातील दिव्य विषय आहे तसं तो आपण पाहू। आणि एवढ्या अतिदिव्य विषयावरती बोलण्यासाठी निश्चितच तुमचे सर्वांचे आशीर्वाद मला लागतील। वांशा कल्पतरुभ्य कृपा सिंधु पतिता नाम पावने वैष्णवेभ्यो नमो नमः। अनंत कोटि वैष्णवंत की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे,
हरे राम हरे राम 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 हरे हरे। ग्रंथराज श्रीमद्भागवतम की श्रील प्रभुपाद की ग्रंथराज श्रीमद्भागवतम स्कंद 10वां अध्याय 36वां श्लोक पहिला। मी म्हणेन माझ्या मागून तुम्ही म्हणा। श्री बादरायणी उवाच अथ तर्ह्यागतो गोष्टम् अरिष्टो वृषभासुरः महिम हाक कुत्कायः कंपयन् पुरवीक्षिताम्। श्री बादरायणी उवाच अथ तर्ह्यागतो गोष्टम् अरिष्टो वृषभासुरः महिम महाक कुत्कायः कंपयन् खुरवीक्षिताम्। श्री बादरायणी उवाच अथ तर्ह्यागतो गोष्टम् अरिष्टो वृषभासुरः महिम महाक कुत्कायः कंपयन् पुरवीक्षिताम्। श्री बादरायणी ही उवाच। श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले अतः तर्हि यानंतर आगतः आला गोष्टम गोकुळात अरिष्टः अरिष्ट नावाचा वृषभ असुर हा बैलाच्या रूपातील राक्षस महिम पृथ्वी महा ककुत मोठ्या शिंडाने युक्त काय हा ज्याचे शरीर कंपयन कंपायमान करून पूर पुराणी विक्षताम शती पोचवी। तर 2 दिवसांनी बहुलाष्टमी आहे। काय आहे? आणि बहुलाष्टमी दिवशी काय झालं? श्यामकुंड आणि राधाकुंड काय झाले? प्रकट झाले ह्या पृथ्वीतलावरती वृंदावन धाममध्ये। तर ते का प्रकट झाले त्याची गोष्ट भागवतामध्ये येते। आणि कसे प्रकट झाले? भागवतामध्ये ह्या 36व्या अध्यायात तसं पाहिलं तर वृंदावन धाम जे आहे ते साक्षात भगवंतांचं धाम आहे। आणि भगवंत तिथं नित्य काय करीत असतात? लीला करीत असतात आपल्या सख्यांसमवेत। तर कंस रोज किमान एक असुर पाठवायचा कुठे? गोकुळामध्ये वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्णांना ठार करण्यासाठी किमान कमीत कमी रोज। भागवतामध्ये फार कमी असुरांचं वर्णन आलेलं आहे कारण ते सगळे असुर जर वर्णन केले असते रोज भगवंत किमान म्हणजे सकाळी गेल्या गेल्या एक मग दुपारच्या भोजनाच्या आधी एक संध्याकाळी एक रोज किमान 3 असुर काय करायचे? मारायचे। आणि ते लीला केल्याशिवाय त्यांच्या मित्रांना पण भूक लागायची नाही आणि त्यांना पण भूक लागायची नाही। ते असुरांवर फायटिंग केली की भरपूर दाबून भूक लागायची। मग यशोदा माईनं इतर गोप स्त्रियांनी जे काही दिलेलं असेल सुंदर भोजन ते सगळे एकत्र बसून ग्रहण करायचे। तर भगवंत
आता जवळजवळ 11 वर्ष पार झालेली आहे आणि भगवंत हा जो अरिष्टासुर नामक राक्षस आहे तर कंसाने अनेक राक्षस पाठवले पण ते सगळे भगवान श्रीकृष्णांसमोर काय झाले टिकू शकले नाहीत आणि सगळ्यांना भगवंताने मुक्ती प्रदान केली. कारण भगवंताचं एक नाव आहे हतारी गतिदायक. काय नाव आहे भगवंतांचं? हतारी गतिदायक. म्हणजे भगवंत ज्याची पण हत्या करतात स्वतः त्याला परम गती प्रदान करतात. किंवा भगवंतांच्या समोर ज्यानं देहत्याग केला आहे तो शाश्वत काळासाठी मुक्त होतो. म्हणून भगवंताचं एक नाव काय आहे? त्यामुळे भगवंत जर कुणावरती कृपा केले आणि कोणाची हत्या केली तरी दोन्ही काय आहेत गोष्टी? भगवंतांची कृपा झाली. जसं की पुतणेच्या उदाहरणामध्ये आपण पाहतो ती आपल्या स्तनांना विष लावून आली होती भगवंतांना ठार मारण्याच्या हेतून, पण भगवंताने काय केलं? तिचं स्तनपान केलं आणि भगवान शंकरांसमवेत रुद्ररूपामध्ये तिचे प्राणहरण केले. बरं, एवढं करून थांबले नाहीत तर तिला शाश्वत धामामध्ये आपल्या धात्री मातेचं काय दिलं? स्थान दिलं, कायमस्वरूप परमनंट स्थान दिलं भगवत धामामध्ये. की जी भगवंत ठार मारण्याच्या हेतून आली होती तरी सुद्धा भगवंत एवढे कृपाळू आहेत की त्यांनी त्या पुतणेला आपल्या धात्रीचं स्थान दिलं. धात्री म्हणजे एक प्रकारची माता आहे जी स्तन पाजून स्तनाचं दूध पाजून बाळाचं लालन पालन करते. म्हणजे जन्मदाती माता वेगळी असते. तर मातांचे काही प्रकार आहेत जसे की जन्मदाती माता, नंतर राजमाता, गुरुपत्नी, ब्राह्मणी, भूमी, गाय, धात्री. तर असे सात प्रकारच्या माता आहेत. पैकी धात्री जी माता आहे ती माता जी स्तनपान करवते बाळाला जन्मदात्या आईच्या व्यतिरिक्त, हे पूर्वी राजा रजवाड्याच्या परंपरेमध्ये चालायचं. म्हणजे जन्म देणारी राणी वेगळी असायची आणि दूध पाजणारी वेगळी असायची. जसं की आपण भागवतमच्या महात्म्यामध्ये पण पाहिलं की तो धुंदकली जो असतो, धुंदकलीचा पुत्र, भागवत महात्मा ऐकले की नाही मला माहीत नाही, त्याच्यामध्ये त्या धुंदकलीची बहीण जी असते ती त्याला स्तन पाजवते. ॲक्च्युली तो तिचाच पुत्र असतो. कथा खूप मोठी आहे, भागवत महात्म्यामध्ये येते, पद्मपुराणामध्ये. तर सगळे असुर ठार झाले. आता कंसाकडे काही जेमतेम असुर राहिले होते शिल्लक आणि असुरांची तशी बऱ्यापैकी खाण होती. कारण कंसाचे सासरे होते जरासंध आणि त्यांनी तुम्हाला माहिती आहे जवळजवळ 17 वेळा काय केलं, भगवंत मथुरेवर असताना सगळ्या पृथ्वी तलावरचे राक्षस गोळा करून आणायचे आणि फायटिंग करायची भगवंतांबरोबर. आणि भगवंतांना आयतच व्हायचं, सगळे असुर एकत्रित मिळायचे आणि भगवंत सगळ्या राक्षसांना ठार मारायचे, फक्त जरासंधाला अपमानित करून सोडून द्यायचे. का? कारण तो आणखीन क्वेशन उठायचा, आणखीन सगळ्यांना गोळा करायचा आणि पुन्हा घेऊन यायचा. मग भगवंत म्हणाले बलरामजी आणि भगवंत, अरे आपल्याला काय करायची गरज नाही आहे, सगळे काम तर कोण करतोय? पृथ्वीचा भार हलका करण्याचं काम कोण करतोय? जरासंध करतोय. आपल्याला जस्ट इथं राहून बस चुटकीमध्ये. आणि मग तिथंच रणछोड राय लीला झाली, ज्यावर रुक्मिणी मातेनं पत्र लिहिलं भगवंतांना की माझे पिताश्री जबरदस्तीने माझं लग्न लावत आहेत आणि मी तुमचं नाम रूप गुण लीला श्रवण केलेलं आहे आणि केवळ श्रवणानं मी माझं मन आणि हृदय तुम्हाला दिलेलं आहे आणि मी तुम्हाला माझा पती म्हणून स्वीकारलेला आहे, तर तुम्ही येऊन माझं काय करा? अपहरण करा. तर भगवंत त्याला त्या युद्धातनं पळ काढले म्हणून त्याचं नाव काय म्हणलं? रणछोड राय. समजा आता भारताचं सैन्य पाकिस्तानवर लढतंय आणि मध्येच भारताचं सैन्य पाठ दोन पळायला लागलं तर त्यांचं कोण उदो उदो करणार आहे का? सगळ्यांना शिव्या घालतील की नाही भारतीय नागरिक? पण भगवंत हे भगवंत आहे म्हणून रणछोड राय हे सुद्धा भगवंतांचं एक सुंदर नाव आहे आणि त्याच्यावरती पण लोक ध्यान करतात. भगवंत जे काय लीला करतात, किंबहुना त्या गोपींच्या घरामध्ये जाऊन सु आणि शी करायचे, ती पण दिव्य लीला म्हणून आपण सगळे काय करतो? श्रवण करतो. भगवंताची प्रत्येक गोष्ट ही लीला आहे म्हणून भगवंत सांगतात भगवद्गीतेत, जन्म कर्म च मे दिव्यम यो मे वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नयति मामेति सोऽर्जुन. भगवंत काय सांगताय?
की जो माझ्या जन्माचं आणि कर्माचं दिव्यत्व जाणतो हे दिव्य आहे, तुम्हाला कळणार का नाहीये, पण जो जाणतो भक्तांच्या संगतीनं तो निश्चितच त्याला पुन्हा फिरून जन्म घ्यावा लागणार. केवळ भगवंत जन्म आणि कर्म काय हे जाणलं तर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही. हरे कृष्णा 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 हरे कृष्ण. थोडा सिव्हिअर फॅरेंजायटिस आहे त्यामुळे त्रास होतोय. तर आज हा अरिष्टासुर नामक असुर कोणा पाठवला, कंसाने पाठवला भगवंताचा नाश करण्यासाठी. तर अरिष्टासुर खूप मोठ्या अशा सांड बैलाचं रूप घेऊन कुठे आला, गोकुळात आला. आणि वेळ काय होती, संध्याकाळची, तिन्ही सांजेची वेळ होती. आणि शास्त्रामध्ये वर्णन आहे की त्यावेळेला भगवंत आपल्या गायींना वगैरे वासरांना चरून आले होते, येऊन स्नानादी केले होते, सुंदर श्रृंगार केले होते, कारण ती वेळ होती आता त्यांची रास लिहिल्याची. आणि सगळ्या गोपींना घेऊन आता भगवंत रासलीलास्थळी जाणार. एवढ्यातच हा काय अरिष्ट असं तिथे येऊन टपकला. तिन्ही सांजेची वेळ आहे आणि हा महाभयानक अरिष्टासुर बैल की ह्याचं जे वशिंग आहे तिथं सांगितलं, वर्णन केलंय, महाककुत म्हणजे मोठं वशिंग असं की आकाशाला टेकणार, एवढा मोठा महाकाय, एवढी मोठी तीक्ष्ण अशी धारधार त्याचे शिंग, एवढा मोठा आकार आणि त्याची शेपटी तो असा हवेत फुलवत होता आणि त्याच्या भोवती सगळे ढग असे चक्रवात झाल्यासारखे फिरत होते. एवढा महाभयानक असुर अरिष्टासुर. आणि जोर जोरामध्ये काय म्हणतोय की आपले जे पूर आहेत त्यानं भूमी कंपायमान करीत येत होता. महिम म्हणजे भूमी, महाककुत मोठ्या वशिंगाने युक्त असा ज्याची काया आहे असा हा अरिष्टासुर, अरिष्ट वृषभासुर वृषभ रूपामध्ये आला होता. कंपयन पुरवीक्षिता ती धरणी कंपायमान करून टाकत होता, सगळी गडगडाट होत होता आणि ढग इकडे इकडे तितरबितर होत होते. केवळ त्यानं जी शेपटी तो हलवत होता त्यामुळे चक्रवात होत होता. आणि हा वृंदावनमध्ये आला, गल्लीमध्ये जिथे भगवान श्रीकृष्ण होते. तर भगवान श्रीकृष्ण असा तो अरिष्टासुर लांब उभा आहे आणि भगवंत त्याच्यासमोर उभे ठाकले आणि एकदम लिलया उभे ठाकले आपल्या त्रिभंग ललित रूपामध्ये आणि आपल्या एका ग्वालबालाच्या खांद्यावर थाट ठेवला. का? ह्याला चिडवण्यासाठी. ह्याला अतिशय राग आला, कोणाला, अरिष्टासुराला. आणि त्याचे डोळे लाले लाल झाले आणि नाकातनं तो फुत्कार सोडू लागला महाभयानक करून. आणि फुत्कार सोडत घुरांनी माती उकरू लागला जोर जोरात, असे थोडीचे लोड झाले उत्पन्न त्याच्या घुरांच्या त्या ॲक्शनमुळे. आणि त्यानं स्पीड घेतलं, जसं विमान उडतं त्यावेळेला त्या धावपट्टीवर स्पीड घेतं आणि मग फुल स्पीड होऊन मग आकाशात उडतं, तसं हा भगवंतांच्या दिशेनं आपली अशी शिंग रोखून फुल स्पीड टकडक 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 करत धावत आला. भगवंत हल्ले नाही अजिबात जागचे, भगवंत तिथेच उभे होते. भगवंताने काय केलं, आता तो टक्कर मारणार भगवंतांना, एवढ्याच भगवंताने त्याची दोन्ही शिंग अशी पकडली. भगवंत एक पाऊल पण मागे सरकले नाही, दोन्ही शिंग पकडली आणि दे धक्का. त्याबरोबर तो आसूर खूप लांब जाऊन असा पडला. तुम्ही बघा, विचार करा, जर कार तुमची 120-140 स्पीडनं चालली आहे आणि एखाद्या जाऊन एकदम कॉन्क्रीटच्या मोठ्या भिंतीवर आपटली तर काय होईल. जसं भगवान श्रीकृष्णाचं कॉन्क्रीटची भिंत कशी होती आणि ह्याची कार फुल स्पीडमध्ये होती, महाभयानक स्पीडमध्ये, ब्रेक लागल्यावर ती मणके मिणके सगळे त्याचे कडकड वाजले, घाम फुटला त्याला आणि जाऊन पडला तिकडे लांब पडला. तर थोड्या वेळाला शुद्धी झाला.
भगवंताचे रूप आहे. पुन्हा आहे ना आपली सगळी ताकद एकवटली आणि पुन्हा तीच पोझिशन घेतली अशी शिंग करून आणि धाव त्याला जोरात. आता तो याला नाश करणारच म्हणजे करणार. भगवंत पण तयार होते. भगवंताने पुन्हा आल्यावर त्याची दोन्ही शिंग पुन्हा पकडली आणि दोन्ही शिंग पकडून कडक करून मोडली दोन्ही शिंग. आणि त्याबरोबर तो पुन्हा लांब जाऊन पडला आणि नंतर पडला तो रक्त ओकू लागला. प्राण अजून होते, डोळे घराघरात होते, चक्कर येत होते त्याला. तर भगवंताने जसं आपण धोबीघाट बघितलं, धोबीघाट त्यामध्ये ते ओले कपडे असे बडवतात, तसं भगवंताने आपल्या लत्ता प्रारण त्याचं शरीर बडून बडून काढलं आणि ते सहन न होऊन अरिष्टासुरानं काय केला, प्राण सोडला आणि तो गतप्राण होऊन पडला. मग आता भगवंत चालले होते कुठे, कुठेवर चालले होते भगवंत? हा, रासलीला स्थळी चालले होते. बरं आहे, छान ध्यानपूर्वक श्रवण करा, खूप सुंदर पास टाइम्स आहेत. आज मदन गोपालप्रभूंची कृपा आहे, त्यांनी सब्जेक्ट दिला आहे मला. माझी काय पात्रता नव्हती, पण त्यांच्या प्रेरणेने मी प्रयत्न करेन तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं. तर भावार्थ दीपिका टीकेमध्ये भागवतमच्या श्रीधर स्वामी एक सुंदर श्लोक लिहितात, तो माझ्यासाठी लागू पडतो. मुकं करोती वाचालं पंगुं लंघयते गिरीं यत् कृपा तमहं वंदे परमानंद माधवं. ज्याची परमानंद माधवांची ज्याच्यावरती कृपा झाली तो भले जरी मुका जरी असला ना तरी तो अतिशय सुंदर बोलू शकेल. पंगुं लंघयते गिरीं, पांगळा जरी असला तरी मोठमोठे पर्वत हां चढून जाऊ शकेल. लिलया यत् कृपा तमहं वंदे, ज्याच्यावरती भगवंतांची कृपा झाली आहे परमानंद माधव. तर मी असाच एक पंगू आणि मूक बालक आहे, पण भगवंतांची थोडीफार भक्तांच्या रूपानं कृपा झाली, त्यामुळे प्रचाराची मुहूर्तमेढ मी मदन गोपालच्या साक्षीनंच आणि त्यांच्या आनंदच सुरुवात केली. आजपासून जवळजवळ 12 वर्षापूर्वी, 10-12 वर्षापूर्वी पहिल्याच प्रवचनाला त्यांच्या आलो होतो मी, त्या कुठे GGPSला पहिल्याच लेक्चरला समोर बसलो होतो आणि त्यांना थोडीफार माझी पास्ट हिस्ट्री माहिती होती, ओळखत होते. म्हणाले तुम्ही प्रचार चालू करा आणि त्यांच्या आज्ञेनं सेवा करतोय. तर आपण सगळे आता वृंदावन धाममध्ये जाणार आहोत यात्रेला. 31 ऑक्टोबरला निघणार आहोत, 1 तारखेला पोहोचू. तर वृंदावनमध्ये 12 वनं आहेत. किती वन आहेत? आणि तुमचा सगळ्यांचा सगळा अभ्यास झालेला आहे, कारण मी इथे अनाउन्समेंट ग्रुपमध्ये रोज वाचत असतो. प्रभूजी सगळे लेक्चर्स घेतलेले आहेत, पण आपली उजळणी म्हणून आपल्याला माहिती पाहिजे, मलाही माहिती पाहिजे. तर यमुनेच्या पूर्वेला 5 वनं आहेत, पैकी भद्रवन, बिल्ववन, लोभवन, भांडीरवन आणि महावन. आणि पश्चिमेला 7 वनं आहेत, पैकी मधुवन, तालवन, कुमुदवन, बहुलावन, काम्यवन, खदीरवन आणि वृंदावन. पैकी आता प्रभूजी किती वनामध्ये आम्हाला नेत आहेत ते त्यांची कृपा आपण सगळेजण त्यांना विनंती करूया. जेवढं काही शक्य असेल तेवढं वृंदावनचे लीलास्थळी आम्हाला प्रभूजी दाखवतील. तर 12 वनावरून मला 12 महाजन पण आठवले, म्हणून मी लिहून आणले तुमचं, ते पण आपल्याला माहिती पाहिजे. महाजन म्हणजे कोण? जे भगवंतांना यथार्थ रूपामध्ये जाणलेत असे दिव्य भगवंतांचे भक्त. कोण आहेत? ब्रह्माजी, मग नारद मुनी, मग शंभू भगवान शंकर, मग चतुष्कुमार, मग कपिल मुनी, मनु, प्रल्हाद महाराज, जनक महाराज, भीष्म, बली महाराज, शुकदेव आणि यमराज, हे 12 महाजन आहेत. तर इकडे अरिष्टासुराचा वध झाल्याची बातमी लगेच कंसाला कळली आणि कंस एकदम व्याकुळ झाला, कारण त्याला चैनच पडत नव्हता. तर नारद मुनी पुन्हा एकदा कंसाच्या राजदरबारी आले. नारद मुनी, लोक नारद मुनींना कळीचा नारद म्हणतात, कळी लावतात, कळी लावतात भल्यासाठी, जेणेकरून लवकरात लवकर काय असुरांचा निपात व्हावा हा प्रामाणिक हेतू असतो त्यांचा. म्हणून कळ लावायला पुन्हा आले. कुठे? मथुरेला कंसाचे राजदरबारी. आणि
म्हणाले, हे कंसा, तू मूर्ख आहेस का? अजून तुला कळत नाही का? तुला वसुदेवानी फसवलं. देवकीचा आठवा गर्भ तुला कन्या म्हणून जे सांगितलं ते देवकीचं गर्भ नव्हता, ते त्यांचे भाऊ नंद महाराज यांच्या पत्नीचा म्हणजे यशोदामाईचा पुत्री होती. आणि ह्यांना जो आठवा गर्भ झाला, जे तू जाणतो आज श्रीकृष्ण म्हणून गोकुळामध्ये वृंदावनमध्ये वाढतायत, तर ते खरे वसुदेवांचे पुत्र वासुदेव. आणि ते नंदा घरी त्यांचे दुसरे बंधू बलरामजी यांच्या समवेत सुंदर लीला करतायत. आणि तू जेवढे असूर त्यांना ठार मारण्यासाठी वाढवतोय, त्या सगळ्यांचा निपत्य करतोय. त्यामुळे तू हा मूर्खपणाचा बुरखा किती दिवस घालून राहणार आहेस? तुझ्याकडे एकच मार्ग आहे आता. तू जेवढे असूर सगळे पाठवले ते सगळे कृष्णाने ठार मारून टाकले. तू तर असा काहीतरी आयडिया कर की जेणेकरून कृष्ण बलराम कुठे येतील? मथुरेमध्ये येतील. आणि मथुरेमध्ये आले की तू काहीतरी युक्ती कर आणि त्यांना ठार कर, म्हणजे तुझ्या जीवावरचं संकट काय होईल, नष्ट होईल. तर कंस हे ऐकल्याबरोबर, अजूनपर्यंत त्याला माहीत नव्हतं की वसुदेवाने त्याला फसवलेलं आहे, फार कृती झाला. म्हणाला, आधी पहिलं खडकं काढलं असं आणि म्हणाला, पहिले जाऊन वसुदेवांची मुंडकं छाटून टाकतो. असुर तो जे सांगेल तसं करणार. हाच ज्याला ती योगमायाच्या हातातून निसटली आठवा गर्भ आणि तिची इष्टदेवता कंसाची कोण, हे सगळे असुर लोक आहेत ना, कधी भगवान विष्णूंचं भजन करत नाहीत. बघा शास्त्रामध्ये सगळी उदाहरण आहेत. रावण कोणाचा भक्त होता? भगवान शंकरांचा. हिरण्यकश्यप कोणाचा भक्त होता? ब्रह्माजींचा. तसा हा कंस याचा इष्टदेव कोण होता? दुर्गादेवी. तर ती दुर्गादेवीवरती प्रकट झाली अष्टभुजा, त्याबरोबर त्यानं साष्टांग दंडवत केला आणि मग वार्तालाप केला. खूप सुज्ञ माणसारखं बोलला. कोणाशी? देवकी वसुदेव, ज्यांना बेड्यामध्ये ठेवलं होतं त्यांना एवढी वर्ष. बेड्या खुलल्या आणि म्हणाले, माझ्या हातून चूक झाली, मला क्षमा करा. माझ्यातून खूप चूक झाली, मला क्षमा करा. आणि आजपासून मी तुम्हाला मुक्त करतो आहे, कारण जसं वाणी झाली देवीची, माझ्या आराध्य देवतेची, तसं माझा जो नाश करणारा जो काळ आहे भगवंत, ते इतर कुठंतरी वाढतायत. योगमायानं पण ट्रिक केली, कुठं ते सांगितलं नाही कुठंतरी. मग तत्क्षणी इकडं तर ह्यानं खूप गोडगोड बोललं, ह्यानं सोडलं, पण ह्याला चैन पडेना. रात्री 12 वाजता सगळ्या आपल्या मंत्रिमंडळाची बैठक बोलवली आणि त्याच्यामध्ये सगळे असूर, द मिनिमम क्वालिफिकेशन फॉर दॅट मिनिस्टर मस्ट बी असूर. कमीत कमी क्वालिफिकेशन काय होतं आपल्याकडे? कसं काहीच क्वालिफिकेशन नाही भारतामध्ये, आपण त्याच्यापेक्षा गवाळ आहोत. कोणी उभा राहू शकतो इलेक्शनला? ठेंगा बहादूर पण राहू शकतो, पण तिकडे कंसाच्या दरबारात मिनिमम क्वालिफिकेशन काय? असूर पाहिजे. सगळे असूर जमा झाले आणि कंसानं आता मन बनवलं होतं, ठीक आहे आता काय जे काय होईल ते होईल. पण असुराने त्याला काय केलं? कान भरवले की हे कंस महाराज, तुम्ही काळजी कशाला करताय? आताच जन्माला आले ना, मग आपण काय करूया? ह्याच्यापूर्वी 10 दिवसात जेवढे काय बालक जन्माला आले आपल्या राज्यात सगळ्या नगर पूर आणि ग्राममध्ये, त्या सगळ्यां ठार करू लागले, प्रश्नच नाही. आता बघा, हा कंस पश्चाताप करत होता देवकी वसुदेवांसमोर की मी तुमचे 6 पुत्र विनाकारण ठार मारले. किती? पहिले 6 पुत्र विनाकारण ठार मारले. तोच कंस आता म्हणतोय की ह्या संगतीला लागून की आता जेवढे राज्यात माझे 10 दिवसाखालची जी बालकं आहेत त्या सगळ्यांना ठार मारूया. हे असुरी वृत्ती असते, हे सारखे असे चंचल असतात. त्यामुळे चंचल व्यक्तीची संगत कधी करू नये, दृढ राहिलं पाहिजे. म्हणून भगवंत सांगतात भगवद्गीतेत, देहिनोस्मिन्यथा देहे कौमारम यवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. माणसानं धीर बनलं पाहिजे, आणि धीर बनण्यासाठी आपण सदैव भगवत संघामध्ये आलं पाहिजे, हरिकथा श्रवण केली पाहिजे, वाचन केलं पाहिजे, नाम जप केला पाहिजे, वेगळेवेगळे प्रोग्राम्स भगवंतांचे ऑर्गनाईज केले पाहिजेत आणि प्रयत्नपूर्वक मनाला आज्ञा दिल्या पाहिजेत की काय, मी माझ्यामध्ये जे काय अवगुण असतील ते भगवंतांना प्रार्थना केली पाहिजे. भगवंत, जसं तुम्ही हळूहळू भजन कराल तसं आपोआप तुमच्यामध्ये, भगवंतांमध्ये जसे दिव्य गुण आहेत तसे आपोआप तुमच्यामध्ये यायला लागतात.
कारण जीवात्मा मूळतः भगवंतांचा अंश आहे आणि क्वालिटी वाईज भगवंतां समान आहे. क्वांटिटी वाईज अणू आहे, शुल्लक आहे, शूद्र म्हटलंय. प्रभुपाद त्याला कृष्णा पुरुषोत्तम जो ग्रंथ लिहिला आहे त्याच्यामध्ये जीवाला शूद्र अंश म्हणतात. आपण शूद्र आहोत, केसाग्राच्या 10,000 भागाएवढं आपलं परिमाण आहे आणि आपल्याला फार मोठ्या इच्छा आकांक्षा आणि आपले मनसुबे असतात, पण भगवत भजन करायला आपण पाठ करतो त्याच्याकडे आपल्याला वेळ नाही. बाकी सगळा दुनियेचा टाइमपास करायला आपल्याकडे वेळ आहे. तर त्यावेळेला ठरलं की सगळी बालक मला पुतण्याला त्याचं काय केलं, हेड मिनिस्टर बनवलं. त्या योजना राबवण्यासाठी कोणतरी मंत्री लागतो ना, तर हेड मिनिस्टर कोणाला बनवलं, पुतना. पुतण्याचा आहारच होता कोवळी बालकं खाणं. आणि तिचा कसा नाश झाला तुम्ही कथा ऐकला असा, त्यांचा अनेक असुर पाठवले त्यांचाही नाश झाला, आता अरिष्टासुर पाठवलं त्याचाही नाश झाला. तर नारद मुनी असं सांगून गेल्यावरती ह्यानं पुन्हा सगळी आपली सभा बोलवली आणि म्हणाला काहीतरी युक्ती केली पाहिजे. आपण असं करूया, कुस्ती कुस्तीचे आखाडे आजही भरतात. म्हणजे फार प्राचीन काळापासून कुस्ती हा एक खेळ जो आहे तो जनमानसांना अतिशय प्रिय आहे. आपण कुस्तीचं आयोजन करूया आणि त्या कुस्तीमध्ये सांगितलं हे चाणूर मुष्टिक तोशल इत्यादीचे सगळे मल्ल होते भया महाभयानक. ते आपण कुस्तीचं आयोजन करूया आणि त्याच्यामध्ये कृष्ण बलरामांना आमंत्रित करूया इकडे आणि त्यामध्ये तुम्ही काय करायचं, त्यांना मल्लयुद्धामध्ये ठार करून टाकायचं. आणि इकडं त्या माहुताला बोलवलंय, कोवलियापीठ हत्ती जो होता महाभयानक हत्ती, हजारो हत्तींचा बळ असलेला हत्ती, त्याच्या माहुताला बोलवलं, तू ह्याला असा ट्रेन करायचा की जो आपला तो अरेना असेल कुठचा कुस्ती मंडप त्याच्या दरवाज्यावरती बरोबर ह्याला ठेवायचा आणि जसे कृष्ण येतील तसं कृष्णांवरती तू ह्या कोवलियापीठ हत्तीला सोडायचा आणि कृष्णांना ठार मारून टाकायचा. आणि तिथून जर वाचले तर कोण मारतील, हे मुष्टिक चाणूर कौशल वगैरे सगळे जे आहेत बलवान दष्टपुष्ट ते मारतील. तर मग पाठवण्यासाठी बोलवायला तर पाहिजे. मग यानं विचार केला कोणाला बरोबर पाठवू, तर म्हणाला अक्रूरजींना पाठवूया. तर अक्रूरजींना त्यानं पाचारण केलं आणि म्हणाला, अक्रूरजी तुम्ही कृष्ण बलरामांचे काका लागता, त्यामुळे तुम्ही जर गेलात ना तिकडे तर बरं होईल आणि तुम्ही जावा तिकडे आणि कृष्ण बलरामांना दोघांनाच घेऊन या. कशासाठी, मल्लयुद्ध बघण्यासाठी, पाहण्यासाठी त्या दोघांना घेऊन या. आणि त्यांना आपला मनसुबा बोलून दाखवला अक्रूरांना की अक्रूरजींना ह्यानं पाठवणी केलीस, पण त्याचबरोबर केशी दैत्य नामक एक दैत्य घोड्याच्या रूपातला दैत्य म्हणाले अक्रूरजी जातील ठीक आहे, अजून एक ट्राय करून बघूया. म्हणून केशी दैत्याला पण पाठवलं त्यांच्या अगोदर भगवंत ठार मारण्यासाठी. तर त्याचा पण भगवंत नाश केला. म्हणून भगवंत एक नाव काय, केशव. काय नाव आहे, केशव. केशव तर शास्त्रार्थमध्ये कोड अशी आहे, क म्हणजे कर्ता म्हणजे ब्रह्माजी, श म्हणजे शंभू आणि व म्हणजे वरण्य. म्हणजे ब्रह्माजी आणि शंभू यांनाही जे वरण्य आहे ते भगवान श्री हरी वासुदेव श्रीकृष्ण असाही अर्थ आहे केशव. तर इकडे ह्यानं मनसुबे बोलून दाखवले गुरुजींना की ह्या मल्लयुद्धामध्ये मी काय करेन, कृष्ण बलरामाला ठार मारेन आणि नंतर मग काय करेन, वसुदेव नंद ह्यांना पण ठार मारेन, नंतर उग्रसेन माझे पिताश्री त्यांना पण ठार मारेन, देवक राजा हे त्यांना पण ठार मारेन आणि जे जे काय सर्व देवदा देवी देवतांचं भजन करतात त्या सगळ्या राजांना मी ठार मारेन. काय मनसुबे आहेत ते बघा तुमचे. काय म्हणतोय, सगळे जे परमेश्वराचं भजन करतात त्या सगळ्या राजांना मी ठार मारेन. आणि कसं बरं मारेन, कारण माझ्याबरोबर माझे मित्र आहेत कोण, जरासंध जे माझे सासरे आहेत, जरासंध जे फार मोठे असुर आहेत, द्विविद नामक वानर महाभयानक तो माझा मित्र आहे, शंभर नरकासूर बाणासूर असे माझे महाभयानक महाबलशाली ज्यांना पराजित करणं शक्य नाही देवी देवतांना पण असे सगळे माझे मित्र आहेत. ह्या सगळ्यांना घेऊन मी काय करेन,
सगळे जे चांगले राजे आहेत त्या सगळ्यांना ठार मारून टाकेन आणि ह्या पृथ्वीचा एकमेव काय म्हणे सम्राट म्हणेन असे मनसुबे अक्रूजी म्हणतात. महाराज असे मनसुबे आजपर्यंत कित्येक लोकांनी केले आणि ह्याच्यापुढे कित्येक लोक करत राहतील पण हे शक्य नसतं हे तुम्ही जाणा. अशा प्रकारचे वाईट मनसुबे तर माणसानं करूच नाही आणि चांगले मनसुबे पण करू नयेत कारण चांगलं आणि वाईट काही केलं तर तुम्हाला सगळे इथं सोडून जावं लागणार आहे. सो काय करायचं असेल तर हरी भजन करावं. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे हरी भजन करावं. आपलं नियत कर्तव्य जे काय आहे कामधंदा नोकरी प्रामाणिकपणे करावा कारण चोरी ठगमाफी लुटून जर आपण धनार्जन केलं आणि ते जर भगवंतांच्या चरणी लावलं तर भगवंत त्याचा स्वीकार करत नाही येईल कथे म्हणायचे. प्रामाणिकपणे जे काय भगवंताने आपला उदरनिर्वाह साधन प्रत्येकाला दिलेलं आहे जगण्यासाठी जास्त जीवाचा आटापिटा न करता प्रामाणिकपणे जे काय उदरनिर्वाह साधन आहे त्यानं उदरनिर्वाह करावा आणि मॅक्झिमम वेळ परमेश्वराच्या भजनासाठी घालवावा व्यतीत करावा हेच मनुष्य जीवनाचं कर्तव्य आहे. तर हा जो धनुर्याग यज्ञ जो आहे तो यशस्वी होण्यासाठी हा कसा देवीचा भक्त भगवान शंकरांचा भक्त तर ही गोष्ट घडते कधी बहुलाष्टमीच्या दिवशी म्हणजे शरद पौर्णिमा येऊन गेलेली आहे कार्तिकमधली आणि चतुर्दशी एकादशीनंतर तिसऱ्या दिवशी येते तर त्या दिवशी ह्यानं काय केलं धनुर्याग यज्ञ केला आणि काळभैरव हे असुर जे लोक असतात ते भगवान शंकराची काळभैरव रूपामध्ये काय करतात पूजा करतात वर्शिप करतात नॉट भक्ती. भक्ती म्हणजे डिवोशन आणि पूजा म्हणजे वर्शिप याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पूजा म्हणजे अशी गोष्ट जी आपण काहीतरी आत्मिक हेतू हृदयामध्ये ठेवून जी करतो ज्याला ट्रेडिंग म्हणतात देवी देवतांसमोर मी तुम्हाला हे देतो तुम्ही मला ते द्या ट्रेडिंग अँड कॉमर्स इज पूजा. आणि भक्तीचं वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये सवय पुंसा परो धर्मो यथोर भक्तीर अदोक्षजे अहैतुक्य प्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती काय सांगितलंय अहैतुक्य अप्रतिहता त्याला भक्ती म्हटलंय. आणि मनुष्य जीवनामध्ये खरा धर्म काय आहे अदोक्षज म्हणजे ज्यांना इंद्रियांच्या द्वारे किंवा दुसऱ्या कोणत्याही माहितीच्या द्वारे जाणणं शक्य नाही असे भगवान श्रीहरी यांचं भजन करणं हे केवळ एकमात्र धर्म कोणाचा आहे मनुष्याचा. सवय पुंसा परो धर्मो खरा धर्म जर असेल मनुष्य योनीमध्ये तर अदोक्षच भगवंतांची म्हणजेच भगवान वासुदेवांची भक्ती करणे हा खरा धर्म आहे. आणि कशी करायची आहे अहैतुक्य कोणत्याही हृदयामध्ये हेतू न ठेवता निष्कपट राहून आणि अप्रतियता म्हणजे अविरतपणे अखंडपणे म्हणजे माझं काम भागलं की सोडून द्यायचं नाही आहे देवा मला पाव पावलास की आता तू तुझ्या वाट्याला मी माझ्या वाट्याला ते नाही अहैतुक्य आणि अप्रतियता अखंडपणे आणि कोणत्याही हेतूशिवाय जी केली जाते त्याला भक्ती म्हणतात डिवोशन. तर ह्यानं पशुबळी देऊन काळभैरवाची पूजा केली तर पशुबळी देणं त्याच्याकडे काही नाही कारण खाणारे त्याचे सगळे मंत्रिमंडळ असुरच आहे मांसाहारी पशुबळी दिला. अजूनही प्रथा आहे भारतामध्ये चालू रूपात लिहितात वैद्यनाथ धामात अजूनही ही प्रथा चालू आहे. तर तयारी सगळी केली आणि ती योजना जी काय आहे ती सक्सेसफुल काय झाली नाही त्याची शेवटी कंसात त्याच्यात वध झाला. आता ती गोष्ट मी जर गेलो तर आपला वेळ संपून जाईल त्यामुळे मी आज येतो आता बहुलाष्टमी या विषयाकडे की कशा प्रकारे राधाकुंड आणि श्यामकुंड प्रकट झालं. तर शास्त्रामध्ये वर्णन आहे राधाकुंडाचा महिमा वर्णन केला आहे वैकुंठ जानितो वरा मधुपुरी तत्रापि रसोत्सवात् वृंदारण्यम उदार पाणी रमणा तत्रापि गोवर्धनः राधाकुंड इहापि गोकुलपतेः प्रेमामृत प्लवनात् कुर्यात् अस्य विराजतो गिरितटे सेवा विवेकिनकः. खूप सुंदर वर्णन केलं आहे आय थिंक रूप गोस्वामीने केलेलं आहे
आणि हे शास्त्रार्थ रूपगोस्वामी स्वतःच्या मनाने नाही लिहिलं, हे सगळ्या शास्त्रांचा निचोड पडून लिहिलंय. काय लिहितं त्याच्यामध्ये, की पवित्र धाम मधुपुरी म्हणजे प्रेमधाम, काय मथुरा, मधुपुरी म्हणजे काय मथुरा, हे वैकुंठापेक्षा पण श्रेष्ठ आहे. मथुरा धाम हे वैकुंठापेक्षा पण श्रेष्ठ आहे. का? कारण तिथं साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान काय झाले, प्रकट झाले, जन्मलीला केली तिथे. तर पुढे सांगताय, वृंदारण्यम उदार पाणी रमणा तत्रापि गोवर्धन. तर मधुपुरीपेक्षा पण श्रेष्ठ काय आहे, वृंदावन. मथुरेपेक्षा पण वृंदावनातील दिव्य वने श्रेष्ठ आहेत, कारण तिथे भगवान श्रीकृष्णाने दिव्य रासलीला केली. रासोत्सवाद, भगवंताने दिव्य रासलीला केली आणि अनेक इतर लीला केल्या, म्हणजे पास्ट टाईम नाही आहे, त्या कंटिन्यूअस चालू आहे. फक्त आपल्याकडे ते नेत्र नाही आहेत, त्यामुळे वृंदावनमध्ये गेल्यानंतर पहिली प्रार्थना करा की प्रेमांजन अश्रू इथं भक्ती विलोचनेनं, ते प्रेमाचे अश्रू जे अंजन जे आहेत, ते नेत्र आहेत, ते भगवंत आराधनाने आम्हाला प्रदान करा, जेणेकरून आम्हाला तुम्हाला तुमच्या त्या दिव्यलीला, ज्या नित्यलीला आहेत त्या पाहता येतील. आणि ते पाहण्यासाठी आपल्याला खरोखर थोडंसं खडतर तपश्चर्या करणं गरजेचं आहे की नाही? आज फारच कमी प्रेझेंटी दिसते. तर नित्य सत्संगाचं महत्त्व जाणून घ्या, नित्य सत्संगाला नियमित आलं पाहिजे. ठीक आहे, रोज सत्संग होत आहेत, दामोदराष्टकम होत आहे, पण संडे फिस्ट प्रोग्राम जो आहे तो प्रभुपादांनी घालून दिलेला आहे. म्हणजे आठवड्यात ना एकदा सगळ्या भक्तांनी एकत्र येऊन कथा कीर्तन महाप्रसाद याचं आस्वादन करावं, जेणेकरून पुढचा आठवड्यावर त्यांना काय राहील, एनर्जी राहील. कबड्डी 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 दम लागणार नाही, शत्रुपक्ष पकडणार नाही, मायादेवी. त्यामुळे नित्य सत्संगाला येणं तेवढंच गरजेचं आहे. तर काय सांगतायत, की वृंदावन श्रेष्ठ आहे मथुरेपेक्षा, कारण भगवंतांनी तिथं दिव्यलीला केल्या. पुढे सांगतायत, तत्रापि गोवर्धन, वृंदावनपेक्षा गोवर्धन पर्वत श्रेष्ठ आहे, कारण स्वतः श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत बनविला आणि तिथे भगवंतांच्या खूप दिव्य लीला झाल्या. आता कसा बनविला, तर एकदा भगवंतना गोलोकधाममध्ये राधारानंद समेत बसले होते. इथले नाही आहे गोष्ट सांगत आहे, पुढचे सांगतोय, शाश्वत गोलोकधाम आध्यात्मिक जगतातले. राधारानी समेत बसले होते, तर राधारानी समेत बसले होते, तर राधारानी म्हणतायत, हे नाथ, मला ना असं खूप असं वाटतं की आपल्या दिव्य लीला करण्यासाठी असं एक सुंदर रमणीय ठिकाण असावं, की ज्याच्यामध्ये आपल्याला एकांत पण भेटेल आणि आपण सुंदर सुंदर दिव्य लीला करू शकतो. त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने आध्यात्मिक धाम गोलोकधाममध्ये ध्यानस्थ बसले आणि आपल्या हृदयामध्ये ते चिंतन करू लागले. आणि चिंतन करता करता त्यांच्या हृदयामध्ये एक असं स्फुल्लिंग प्रकट झालं आणि ते बाहेर येऊन हळूहळू हळूहळू काय झालं, मोठा गोवर्धन बनला. या पृथ्वीतलावर जे गोवर्धन आहे ते साक्षात तेच गोवर्धन आहेत, कारण भगवंत तेच वृंदावन घेऊन इकडे आले. लक्षात, म्हणून इथं वर्णन आहे की गोवर्धन कोणी बनवला, भगवंताने बनवला. आणि गोवर्धन म्हणजेच भगवान श्रीकृष्ण, हे आपल्या चैतन्य महाप्रभूंनी सांगून दिलं, आपल्या षडगोस्वामींनी सांगून दिलं. म्हणून आजही आपण गौडीय वैष्णवजममध्ये कोणी गोवर्धन पर्वतावरती चढून दर्शन घेत नाही, आपण काय करतो, परिक्रमा करतो. गोवर्धन पर्वताच्या शिलेवरती आपण पाय ठेवून वरती चढत नाही, कारण साक्षात गोविंद भगवान श्रीकृष्ण म्हणजेच कोण आहेत, गोवर्धन आहेत. तर म्हणतायत की राधाकुंड या पी गोकिल पदे, की गोवर्धन पर्वत हा वृंदावनपेक्षा पण श्रेष्ठ आहे आणि गोवर्धन पर्वतापेक्षाही श्रेष्ठ काय आहे, राधाकुंड आहे, जे कुठे स्थित आहे, गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी स्थित आहे. कुर्यादस्य विराजतो गिरितटे सेवा विवेकीन कहा, विवेकी म्हणजे असा कोणता ज्ञानी मनुष्य आहे की जो कोणी राधाकुंडाचा एवढा महिमा जाणल्यानंतरही राधाकुंडाची जाऊन सेवा करणार नाही, असा कोण ज्ञानी मनुष्य बरा आहे, कहा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, की ज्याला कोणाला भगवान श्रीकृष्णांना प्राप्त करायचं आहे त्यानं काय केलं पाहिजे, राधाकुंडामध्ये जाऊन डुबकी मारली पाहिजे, तिथं वास केला पाहिजे, धामवास केला पाहिजे. आणि ते धामवास करून काय केलं पाहिजे, नुसतं डुबकी मारून काय होणार नाही आहे,
आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये जे थोर आचार्य होऊन गेले त्यांच्या चरणाचं अनुगमन केलं पाहिजे, म्हणजे निश्चितच काय होतील, राधाराणी आणि कृष्ण आपल्यावर प्रसन्न होतील. का राधा कुंड श्रेष्ठ आहे सगळ्या सगळ्या धामामध्ये? का? कारण भगवान श्रीकृष्ण राधाराणी समवेत तिथे रोज नित्य माध्यान्निक लीला करतात. जवळजवळ 3 ते 3:30 तास 11:30 वाजल्यापासून 2:30 वाजेपर्यंत 1.5 प्रहर राधा आणि कृष्ण आपल्या बाकीच्या गोपींसमवेत काय करतात, जलक्रीडा विहार करतात. त्यामुळे शक्यतो दुपारच्या वेळेला राधाकुंडात जाऊन डिस्टर्ब करायचं नाही, कारण वृंदावनमध्ये बऱ्यापैकी हीट असते आणि राधाकुंडाचं जल अतिशय अमृतापेक्षा प्रेमामृत म्हटलं. इथं काय प्रेमामृत, अमृत तर काहीच नाही, शुल्लक आहे. शुकदेव गोसावी पण ते लाथाळलं. कसं लाथाळलं तुम्हाला सांगतो. भागवतम एवढं दिव्य आहे की ज्याला शुकदेव गोस्वामी बसले गंगा तटी हस्तिनापूरमध्ये आणि परीक्षित महाराज समोर बसले आणि 1000 ऋषीमुनी समोर बसलेत, व्यासदेव बसलेत, नारदमुनी बसलेत, ब्रह्माजी बसलेत, तर स्वर्गातले सगळे देवी देवता धावत आले अमृत कुंभ घेऊन. तिथे स्वर्गातले इंद्रादी देवी देवता काय अमृत कुंभ घेऊन, कारण त्यांना माहिती दादा इथं अमृतापेक्षाही महा जबरदस्त काय होणार आहे, भागवतम अमृताचं वितरण होणार आहे. आले ट्रेडिंग करायला, म्हणून ट्रेडिंग करणाऱ्या लोकांबरोबर ट्रेडिंग केलं जातं. देवी देवतांचे जे भक्त असतात ते त्यांना ट्रेडिंगच माहिती असते, व्यापार. अमृत घेऊन आले, म्हणाले शुकदेव असे म्हणाले तुम्ही एक काम करा, हा परीक्षित महाराज जो मरणार आहे 7 दिवसांनी त्याला आम्ही हे अमृत पाचतो, हे तो काय मरणार नाही, आणि त्याच्या बदल्यात तुम्ही त्यांना जी कथा सांगणार आहात ती आम्हाला सांगा. अरे ते देवी देवतांचं भजन तुम्ही कशाला करताय, काय गरज नाही करायची. वैष्णव आहेत ते ठीक आहे, पण ते थोडंसं त्यांच्यामध्ये रजोगुण जास्त आहे. मुळाला पाणी घाला, भगवान श्रीहरींना भजा, वासुदेवांना भजा, निश्चितच जीवाचं कल्याण होऊन जाईल, तुमचं पण आणि तुमच्या मागच्या पुढच्या 21 पिढ्यांचं. हां, शाश्वत वचन दिलेलं आहे भगवंताने, आय विल टेल यू. तर म्हणाले अमृत आम्ही परीक्षित महाराज बसतो, तुम्ही कशाला चिंता करता त्याची, परीक्षित महाराज अमृत पिलं की मरणार नाहीत, अमर बनतील. तुम्ही शुकदेव गोस्वामीने डिक्लेअर केलं, हे जे देवी देवता आहेत ना हे सगळ्यांना पहिलं इथनं हाकलायचं, हे बिलकुल ह्या अरिनामध्ये येतं का, म्हणजे यांच्या कानावरती पण शब्द पडतात म्हणजे भागवतमचा, एवढं भागवतमचं महात्म्य. सगळ्या देवी देवांना हाकलून लावलं त्या अरिनामध्ये, पद्मपुराणामध्ये वर्णन आहेच, बिलकुल एक शब्द ऐकायला मिळाला नाही त्यांना भागवतमचा, एवढं महान आहे भागवतम. आणि मनुष्यासाठी असं अतिशय सुंदर उपलब्ध आहे आणि आपण आपला वेळ वाया घालवतो. भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठिकी, भगवंतांच्या चरणी नैष्ठिकी भक्ती जर प्रदान करणार कोण असेल तर ते भागवतम आहे, आणि ते श्रवण केलं पाहिजे भगवंतांच्या भक्तांच्या समवेत. कोणी पाखंडी गुरुच्या कीर्तन प्रवचनानं तुम्ही भक्त नाही बनू शकत. त्या सगळ्या काय त्या टीव्हीवरच्या चॅनल्सवरती रोज भागवतम सांगणारे शेकडो लोक आहेत, पण त्यांना ते पण ट्रेडिंग करण्यासाठीच 7 दिवसाची कथा करायची 2 लाख रुपये, 3 दिवसाची करायची 1 लाख रुपये. एक गंमत सांगतो तुम्हाला, एकदा ना एक कथाकार रामायण कथा करत होते सुंदर, आणि सीता माई हरण झालं होतं आणि वीरामध्ये राम सगळीकडे अश्रू ढाळत फिरत होते, आणि ते वर्णन करता करता एवढं ते वर्णन सुंदर चाललं होतं रामायणमधलं की सगळे जे श्रोता होते ते रडायला लागले, वीरभाव त्यांनी पण अनुभवला. पण हा जो वक्ता आहे त्याच्या डोळ्यात काय अश्रू येणार, तर जो ऑर्गनायझर होता आयोजक त्यांना म्हटलं की सगळी जनता रडते, हा वक्ता काय रडत नाही आहे, काय भांगडे. शेवटी त्यांना विचारलं कथा संपल्यानंतर की महाराज तुम्ही एवढी सुंदर कथा केला, सगळेजण रडत होते, काही जण झोपता येते, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. प्रभुपाद नेहमी जपा करताना मरेच म्हणायचे सिट प्रॉपरली, काय म्हणायचे सिट प्रॉपरली, म्हणजे हे ताट ठेवून बसा, ध्यानपूर्वक श्रवण करा, कारण हे कर्णासाठी अमृत आहे भागवतम. तव कथामृतम तप्त जीवनम, हे आपलं जीवन पूर्ण तप्त आहे त्रिविध तापाने, आणि त्याला फक्त अमृत काय आहे, तव कथामृतम, भगवान श्रीहरींची कथा हेच केवळ अमृत आहे, दुसरं काही नाही आहे. या तप्त जीवनातनं आपल्याला शांती शीतलता जर चंदनासारखी प्रदान करणारं कोण असेल तर ते भगवान श्रीहरींची कथा. तर म्हणाले ते
महाराज की काय सांगू तुम्हाला, आयोजकाने यावर्षी माझी बिदागी ठरली होती 2 लाख रुपये, पण काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यांच्याकडे फंड रेजिंगचा, त्यामुळे ह्यावर्षी मला ते 25,000 रुपयेच देणार आहे. त्यामुळे कथा संपल्यानंतर मला रडायचंच आहे ना, त्यामुळे मी कथेमध्ये रडलो नाही. तर अशा पाखंडी लोकांकडनं जे भागवताच्या आधारे आपला उदरनिर्वाह चालवतात त्यांना शास्त्रामध्ये काय म्हटलंय, पाखंडी म्हटलंय. भागवत कथा करून जे आपला उदरनिर्वाह चालवतात त्यांना पाखंडी म्हटलंय. भागवत कथा ही निस्वार्थपणे केली पाहिजे आणि म्हणून विशुद्ध भक्ताच्या मुखातनंच ती श्रवण केली तरच ती काय करणार, रिझल्ट येणार. अन्यथा काय रिझल्ट, तुम्ही बघा टीव्हीवरती बरेच लोक बसलेले असतात पण त्या कोणाला इच्छा होत नाही की काय झोली मला घ्यावी. कुठे गेली माझी झोली मला, ठीक आहे. आणि नामजप करायचं कोणी बघितलंय तुमच्या घरामध्ये, तुमचे आजी आजोबा सगळे बघतात ते भागवत कथा आस्था चॅनलवरती वगैरे, डिवाईन चॅनल वगैरे, कोणी नाव घेतं का परमेश्वराचं? नाही घेणार मी गॅरंटी देतो, कारण हृदयामध्ये परिवर्तन होण्यासाठी आपल्याला मुक्त संघामध्ये येणं गरजेचं आहे. एक मुक्त व्यक्तीच दुसऱ्या बद्ध जीवाला मुक्त करू शकतो. आणि मुक्त कोण आहे? अरे मुक्तीदेवी तर हात जोडून पळते भगवंताच्या भक्तांच्या मागणं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात नलगे मुक्ती धनसंपदा संत संघ देई सदा. मुक्तीदेवी भागवतमच्या महात्म्यामध्ये वर्णन आहे की हात जोडून पळते भक्ताच्या मागणं, लेट मी सर्व यू, हे भक्त श्रवणी मला तुमची सेवा करू दे. आपण भगवंत म्हणतो, भक्त म्हणतात मला काय, मला टाइमच नाही आहे, कारण तो ऑलरेडी मुक्त आहे. जो भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये लागलेला आहे, निस्वार्थ सेवा करतोय, निष्कपट सेवा करतोय, प्रचार करतोय, साधना करतोय स्वतःची, तो ऑलरेडी मुक्त आहे. त्याला मरून मुक्ती प्राप्त करायची काय गरज नाही, ह्याच देहामध्ये तो मुक्त आहे. आणि मेल्यानंतर मुक्ती मिळते हा भ्रम आहे, मुक्ती मिळत नाही. मी भालावलीमध्ये प्रवचन केलं होतं गरुड पुराणावरती, मेल्यानंतर जर तुम्ही भजन नाही केलं तर काय होतं त्याच्यात आहे सगळं. इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन कलेक्ट इट फ्रॉम मी. जर भजन नाही केलं तर मेल्यानंतर मुक्ती मिळणार नाही, डोंट वरी. यमपुरीमध्ये जावं लागतं. कुठे जावं लागतं भजन नाही केलं तर? यमपुरीमध्ये. आणि रोज 3,186 किलोमीटर चालावं लागतं पायी. किती? 3,186 किलोमीटर रोज पायी चालावं लागतं. आणि हम रस्ता नसतो, काट्या कुट्यांचा रस्ता असतो, पूर्ण दगड धोंड्यांचा. आणि यमदूत फटके देत देत मारत नेतात, महाभयानक यातना असतात. आणि 348 दिवस चालतो तो जीवात्मा. किती? 348, 365 पैकी. उरलेले 13 दिवस आपण 13वा 12वा करतो ना, तोपर्यंत तो घुटमळत असतो इथे. मग राहिले 5 दिवस. मग 5 दिवस त्याचा प्रवास चालवतो. इथून पहिलं स्टेशन जे लागतं त्या स्टेशनला प्रवास चालवतो. मग 18व्या दिवशी तिथे पोचतो तो. आणि तिथून मग पुढे 16 पुरं लागतात. पुरं म्हणजे नगर की जिथं वेगळ्या प्रकारे यातना दिली जाते त्या जीवात्म्याला. आणि टोटल त्याला रोज 3,186 किलोमीटर चालावं लागतं. अनवाणी काट्याकुट रक्तबंबाळ होतो, खूप यातना होतात, भूक लागलेली असते पण काही नाही मिळत त्याला. हे जर नको असेल, हे जर तुम्ही हे सगळं ऐकता आणि हे जर तुम्हाला सत्य वाटत असेल तर हे पण सत्यच आहे. पण हे स्वतः भगवान श्रीकृष्णाने त्यांचे परम भक्त गरुडजीनं सांगितलंय. कोणा सांगितलंय? गरुड पुराण. इथं अर्ध कुकुट न्याय लावायचा नाही, मला पटत ते मी घेणार आणि मला पटत नाही ते सोडून देणार नाही. प्रभुपाद या सगळ्या तरी टीका लिहिली होती. प्रभुपाद सांगतात आपल्या जेव्हा त्या प्रभुपादांचे शेवटचे दिवस होते, प्रभुपाद सांगतात माझी खूप इच्छा होती की सगळ्यावरती मी टीका लिहेन, पण बिकॉज ऑफ लॅक ऑफ टाईम प्रभुपाद भागवतम पण पूर्ण करू शकले नाही. भागवतमचं केवळ दशमस्कंदाच्या 13व्या अध्यायापर्यंत प्रभुपादाने टीका केली. आणि प्रभुपाद आपल्याला म्हणजे भौतिकदृष्ट्या सोडून गेले. तर हे सगळे शास्त्र जी आहेत वेद पुराण, तर भगवान सांगतात हे सगळे वेदांतद्वारे जाणण्यासारखं मीच आहे. वेदांत कृत्वे दविदेवीच्या, वेदांताचा रचयिता पण मीच आहे. सगळ्यांच्या हृदयामध्ये वास करून त्यांना स्मृती आणि ज्ञान देणारा मीच आहे, विस्मृती देणारा मीच आहे. तर असं कोण बरं ज्ञानी माणूस आहे की जो एवढं सगळं जाणल्यानंतर सुद्धा राधाकुंडाचं काय करणार नाही, सेवा करणार नाही. म्हणजे राधाकुंडाची सेवा करायची म्हणजे काय? जाऊन नुसती डुबकी मारायची नाहीये. जे आपल्या गुरु शिष्य परंपरेमध्ये आपण जे काय जाणलं अनुभवलं ते तंतोतंत आचरणात आणणे म्हणजे राधाकुंडाची सेवा करणे. जर तुम्हाला प्रेमामृत असं भगवंतांचं भक्ती पाहिजे असेल, अमृतापेक्षा पण कोटी कोटी पटीनं अमृत काहीच नाही, शुल्लक गोष्ट आहे. म्हणून शुकदेव गोस्वामीने पण हाकलून लावलं देवी देवता.
तसं प्रेमामृत जर भगवंतांचं पाहिजे असेल तर त्याला भगवंतांची प्रेममय भक्ती करण्याला पर्याय नाही. तर भगवंत निघाले गोपींसमवेत राधाणींसमवेत. तर आणि भगवंतांना आता अतीव आतुरता झाली होती की कधी एकदा मी काय करेन, रासलीला आरंभ करेन, कधी एकदा राधाराणींना मी आलिंगन देईन. म्हणून अतीव भगवंत उतावळे झाले होते. दिव्यलीला आहेत, तुम्ही भक्त आहात म्हणून मी सांगतोय. अन्यथा जो ह्याचा अनर्थ काढेल ना तो नरकात जाईल, हे स्पष्ट लिहिलेलं आहे. रासारंभ काढून वाचा. जे आजकाल करतात गरबा रास दांडिया खेळतात ही नक्कल आहे रासलीलेची, आणि ते सगळे नरकात जाणार आहे. स्पष्ट वचन आहे भागवतांचं, ते सगळे नरकात जाणार आहे. मी बोलत नाही, तुम्ही भागवतांकडून वाचू शकता. ए दिव्यलीला तुम्ही काय करणार, दांडिया रास करणार विनाकारण? ते गायनकलेस लोकांचं 15 दिवसानंतर मग खूप व्यवहार चालतो. भौतिक लीला नाही आहे, दिव्यलीला आहे भगवंतांची. त्याची आपण अनुकरण करू नये आणि अनुसरण पण करू नये. हे शुल्लक शूद्र युवक युवतीनं केलेला डान्स नाही आहे भगवंतांची रासलीला. दिव्य आहे, आणि दिव्य जाणायचं असेल तर आपल्याला दिव्यत्वाची सांगड घालावी लागेल, तर ते आपल्याला कळेल, अन्यथा नाही. तर जसं गोवर्धन प्रकट झाला कुठे, आध्यात्मिक जगतामध्ये, तसं राधाकुंड आणि कृष्ण श्यामकुंड पण प्रकट झाले आध्यात्मिक जगतामध्ये सगळ्यात पहिले. तर काय झालं, आध्यात्मिक जगतामध्ये एकदा राधाराणी आणि भगवान श्रीकृष्ण समोरासमोर बसले होते, आणि भगवान श्रीकृष्ण राधाराणींच्या नेत्रामध्ये पाहतायत, नेत्रामध्ये पाहतायत, तर भगवंत बघतायत की राधाराणींना माझ्याबद्दल एवढं प्रेम आलं कुठं, राधाराणीच्या नेत्रामध्ये माझ्याबद्दल एवढं प्रेम का? आणि ह्याचा विचार करत 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 भगवंत एवढे खोल भावामध्ये गेले की भगवंतांचा सावळा वर्ण काय झाला, पितवर्ण झाला, आणि भगवंत राधाराणी बनले. राधाराणी बनले आणि तिथून उठले आणि वेड्यासारखे त्या वनामध्ये फिरू लागले ओरडत. राधाराणीच्या भावामध्ये गेले आणि वनामध्ये फिरू लागले. कृष्ण 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 कुठं आहेस तू? इकडे राधाराणीची पण तीच अवस्था आली. राधाराणींनी भगवंतांच्या नेत्रामध्ये पाहिल्यानंतर राधाराणी एवढ्या दिव्य प्रेमामध्ये गेल्या की त्यांचा पूर्ण देह जो आहे तो राधेचा काय झाला, देह कृष्णाचा झाला. आणि त्या पण भावविभोर होऊन भगवंतांना शोधत सगळीकडे फिरू लागल्या. आता कृष्ण झालेत मग कोणा शोधणार, राधेला शोधणार, राधे 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 करून. दोघे आहेत स्वतः राधाकृष्णच, पण शोधतायत एकमेकाला, शोधतायत 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 शोधतायत. आणि असं पराकोटीचं दिव्य भाव जागृत झाला राधाणींच्या हृदयी की त्यांना विरह सहन होईना, आता कृष्ण कुठे गेले मला सोडून. कारण त्या स्वतः कृष्ण बनल्यात त्यामुळे त्यांना कृष्ण कुठे दिसेना, आणि कृष्ण राधा बनले त्यामुळे कृष्ण दिसेना त्यांना. त्यामुळे त्या एवढ्या विलाप करू लागल्या की आता त्या प्राण सोडणार. तेवढ्यात ललिता विशाखादी सगळ्या प्रमुख गोपी आल्या आणि राधा बनलेल्या कृष्णांना विनवणी करू लागल्या, हे कृष्ण तुम्ही चला त्वरित, जर तुम्ही राधाराणींना जर तुम्ही सांत्वना नाही केली तर राधाराणी आपला प्राणत्याग करते. आणि त्याबरोबर कृष्ण आले भगवत, आणि पाहिलं तर कृष्ण अतिशय भावविभोर झालेत. दोघांच्या नेत्रातून अश्रू वाहत आहेत, अश्रू वाहत आहेत, अश्रू वाहत आहेत, आणि ते अश्रू जिथं साठले त्याचं आध्यात्मिक गोलोकधाममध्ये काय बनलं, कृष्णांचे अश्रू जिथं पडले तिथं श्यामकुंड बनलं, आणि राधाराणीचे अश्रू जिथं पडलं तिथं राधाकुंड बनलं. आणि ज्यावेळेला ह्या भौतिक भौम ह्या भौतिक जगतामध्ये याची वेळ आली त्यावेळेला राधाराणी म्हणाल्या, हे कृष्ण. भगवंत म्हणाले, राधाराणी तुला मला माझ्यासोबत चलावं लागेल, मी कसं जाऊ एकटा? कारण भगवंत लादिनी शक्ती आहे, भगवंत कधी राधाराणींपासून विभक्त राहत नाहीत. म्हणाले, मी नाही येणार भौतिक जगतामध्ये, मी माझं वृंदावन सोडून कुठेही एक पाऊल बाहेर जात नाही.
तू काळजी कशाला करतेस, मी ऑलरेडी तुझे वृंदावन तिकडे शिफ्ट केलंय, तू चल. म्हणाले नाही नुसतं वृंदावन नाही, मला गोवर्धन आणि यमुना पण पाहिजे. हो बाबा, गोवर्धन आणि यमुना पण मी शिफ्ट केलंय तिकडे, तू चल. मग राधाराणी इकडे आले. तर परम कृपाळू राधाराणींची करुणा आपण भाकली पाहिजे सगळ्यांनी. इकडे आल्या तर आता पुन्हा आपण बहुलाष्टमीच्या दिवशी येऊया. तर संध्याकाळ झाली, रात्र झाली, त्याला अरुष्टाला अरिष्टासुराला मारलं भगवंतानी, आणि मग आता रात्र झाली आणि आता रासलीला आरंभ होणार. तर भगवंत म्हणतायत, आलिंगन द्यायला जातात, राधाने म्हणलं छे छे लांब रा, डोंट टच मी, तू आज एका बैलाची जो धर्मस्वरूप आहे, पिता स्वरूप आहे, त्याची हत्या केलीस, त्यामुळे तू पापी आहेस, तू मला स्पर्श करायचा नाही, बिलकुल डोंट टच मी. कोणाला सांगताय? कृष्णाला सांगताय, राधाराणी. कृष्ण म्हणताय, अरे तू पाहिलंस ना तो किती महाभयानक, आणि सगळ्या गायी वासरं सगळी घाबरली होती, सगळे गोप बालक गोप तुम्ही सगळ्या घाबरल्या होत्या, आणि सगळ्यांचा नाश करायला मला मारायला आला होता. ते काही असू दे, पण तो वृषभासूर होता ना, वृषभा त्या रूपामध्ये आला होता, त्याला तू मारलंस. आणि बैल म्हणजे साक्षात धर्म. भागवतमच्या स्कंदामध्ये, प्रथम स्कंदामध्ये वर्णन आहे, धर्माचे तीन पाय, बैलरूपी धर्म. त्यामुळे आज काय होणार नाही, गो बॅक. म्हणाले काय बरं मी असं प्रायश्चित्त करू जेणेकरून तुम्ही माझा स्वीकार कराल. राधाराणी म्हणाल्या की ह्या जगभरामध्ये जेवढी पवित्र तीर्थस्थानं आहेत त्या सगळ्यांमध्ये जाऊन तू स्नान करून ये, मग आम्ही तुझा स्वीकार. भगवंत ते साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीहरी. भगवंताने काय केलं, आपल्या पायाच्या घोट्यानं, काय म्हणतात टखनी म्हणतात त्याला ना, एडी, पायाच्या घोट्यानं त्या भूमीमध्ये असा खड्डा बनवला खोल असा, आणि सगळ्या तीर्थस्थळांना आमंत्रित केलं. तत्क्षणी व्यक्तिरूपामध्ये सगळी तीर्थस्थळं आत जोडून, गंगा यमुना पुष्कर तीर्थ सगळी, गंगोत्री यमुनोत्री सगळी हजर झाली, प्रयागराज काशी, आणि ते सगळे आपले जल त्याच्यात सोडले. त्याबरोबर भगवान श्रीकृष्ण जाऊन मस्त चर्चेमध्ये छान काय केलं, स्नान केलं आणि बाहेर आले, आणि म्हणाले आता मी पवित्र झालो ना, हो आता पवित्र. म्हणाले थांबा, आता तुमची बारी आहे, तुम्ही त्या वृषभाच्या रूपामध्ये आलेला आसुर, त्या आसुराची तुम्ही बाजू घेऊन लढलात, त्यामुळे तुम्ही पण पापी आहात, कारण आसुराची बाजू तुम्ही घेतली, त्यामुळे तुम्हाला पण पाप लागलं, तर मी पण आता तुमचा स्वीकार करणार नाही. बोलणं तर सत्य आहे, आसुराची बाजू कधीच कोणी घेऊ नये, ह्यांनी सगळ्यांनी आसुराची बाजू घेऊन तर्क वितर्क केले होते. तर मग आम्ही काय करायचं, तुम्ही पण सगळ्या पवित्र तीर्थामध्ये स्नान करून या, त्यावेळी मी तुमचा स्वीकार करेन. तर मग राधाराणीने सगळ्या गोपीने काय केलं, आपल्या सगळ्या बांगड्या ज्या होत्या त्या अशा फोडल्या, आणि बांगड्यांनी ती भूमी खोदायला सुरुवात केली. बांगड्यांनी भूमी खोदली आणि मोठं असं सुंदर चौकोनी राधाकुंड बनवलं, पण आता पाणीच नाही, तर पाणी नाही तर करायचं काय, स्नान कसं करणार. त्यावर मानसी गंगा, जसं गोवर्धन प्रकट झाले तशी मानसी गंगा पण भगवंताने प्रकट केली होती, साक्षात गंगा. तर सगळ्या गोपींनी, हजारो गोपी होत्या, सगळ्यांनी असं ह्युमन चेन बनवली साखळी, आणि काळजी मडकी घेऊन पाणी आणतायत, पण ते काय राधाकुंड भरेना अजिबात. त्याबरोबर पंचायत झाली, तोपर्यंत मध्यरात्र होत आली, आता स्नानच केलं नाही तर मग रासलेला होणार कशी, मध्यरात्र होत आली. तर मग भगवंताने पुन्हा पाचारण केलं सगळ्या तीर्थस्थळांना, म्हणाले की तुम्ही जाऊन राधाराणीने विनंती करा की आम्ही तुमचं कुंड भरलं तर चालेल का. तत्पूर्वी अशी एक घटना झाली की भगवंत म्हणाले की ह्याच्यामध्ये सगळी पवित्र तीर्थस्थळं आहेत श्यामकुंडामध्ये, तुम्ही त्याच्यामध्ये स्नान करा. म्हणाले नाही नाही नाही, आम्ही तुमच्या कुंडामध्ये स्नान करणार नाही, कारण तुम्ही तुमची सगळी पापं धुतलीत ना, त्यामुळे ते पाणी घाण झालेलं आहे, ते दूषित झालेलं आहे, त्यामुळे आम्ही काय त्याच्यात स्नान करणार नाही, आम्ही आमचं दुसरं कुंड स्वतःचं खोदणार. आणि मग त्यांनी खोदलं पण पाणी नाही. मग भगवंताने यांना पाचारण केलं सगळ्यांना, जाऊन तुम्ही राधाराणींना रिक्वेस्ट करा. सगळे गेले आणि राधाराणींसमोर मूर्तिमंत रूपामध्ये सगळे तीर्थस्थळं जाऊन उभे राहिले आणि म्हणाले राधाराणी
आम्हाला सेवा करते तुमचं हे कुंड आम्ही भरून टाकतो पवित्र जलानं. पण आदरणीयन पण विचार केला आणि म्हणाले ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या पवित्र नद्या तीर्थस्थळं श्यामकुंडातनं भुयारी मार्ग काढला जमिनीच्या आतून आणि कुठे आल्या राधाकुंडामध्ये आल्या. आणि अशा प्रकारे राधाकुंड या भौमवृंदामध्ये प्रकट झालं. आणि त्यानंतर मग भगवंताने राधाराणींसमवेत आणि सगळ्या गोपींसमवेत खूप सुंदर असं जलक्रीडा केली माध्याने. त्यामुळे बौलाष्टमीला लाखोंच्या संख्येनं आजही भाविक कुठे येतात राधाकुंडाला येतात. 22 तारखेला आहे ना पण बौलाष्टमी. आणि असं भौतिक आख्यायिका पण आहे की ज्याला कोणाला पुत्र होत नाही ते जर बौलाष्टमीच्या दिवशी जाऊन त्या मध्यरात्री तिथं जर स्नान केलं तर त्यांना पुत्रप्राप्ती पण होते असं एक काय म्हणूया आपण श्रद्धा आहे. आपण तसल्याच्या बाबतीत काय जात नाही कारण आपण कॉमर्स अँड ट्रेडिंग काय करत नाही भगवंतांशी. आपण दिव्य भाव राधाकुंडामध्ये काय दिव्य भावमध्ये आपण जगलं पाहिजे कोणत्या दिव्य भावमध्ये आपण राहिलं पाहिजे हे आपण जाणलं पाहिजे. आणि ते जाणण्यासाठी आपल्याला चैतन्य महाप्रभू आणि षड गोस्वामींचा आश्रय घेतल्याशिवाय आपल्याला कळणार नाही नक्की काय ते. तर आता तुम्ही सगळेजण जाल वृंदावनला तर राधाकुंडाच्या अवतीभोवती काही महत्त्वाची ठिकाणं आहेत ते मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर आपण मग पुढे जाऊया. तर तिथं चैतन्य महाप्रभूंची बैठक आहे. त्यानंतर 3 गोस्वामींच्या समाधी आहेत. कोणते कोणते? रघुनाथ भट्ट गोस्वामी, कविराज कृष्णदास गोस्वामी आणि रघुनाथ दास गोस्वामी. त्यानंतर 3 भजन कुटीरं आहेत यांचीच. त्यानंतर बनखंडी महादेव शिव मंदिर आहे. त्यानंतर ललिताकुंड आहे. त्यानंतर ललिता विहार मंदिर आहे. पांडव घाट आहे. त्यानंतर श्रीकृष्ण कविराज कृष्णदास गोस्वामी ह्यांचं कुटीर आहे जिथं बसून त्यांनी चैतन्य चरितामृत हा ग्रंथ लिहिला हे कुटीर आहे. आणि जिव्हा मंदिर आहे. तर एक एक करून आपण बघूया. तर एवढ्या लिलास्थळी आपल्याला जाऊन तिथं पाहायचे नाही त्या हृदयामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानुसार आपलं पुढचं जीवन आचरण करायचं आहे. आज आपण व्हर्च्युअल यात्रा करणार आहोत आणि तीच खरी यात्रा असते ॲक्च्युली. कारण श्रवणादी शुद्ध चित्ते करी बेहोदे. जोपर्यंत आपण श्रवण करत नाही तोपर्यंत आपल्याला काही महिमा कळणार नाही. तिथं जाऊन तुम्हाला काय कळणार? एक बांधलेलं कुंड आहे एवढं असं मस्त पाणी आतमध्ये त्याच्यात पण घाण दिसणार बाकी काय दिसणार. त्याचा महिमा जाणायचा असेल तर श्रवण महत्त्वाचं आहे. तर चैतन्य महाप्रभू ज्याला वृंदावन धामला आले तेव्हा 2 महिने वृंदावनमध्ये थांबले. 2 महिने वृंदावनमध्ये थांबले. खूप भरपूर गोष्टी आहेत त्या सांगत नाहीत. रिलेटेड ज्या गोष्टी आहेत तेवढ्या सांगतो पुढे जाऊ. तर बरेच दिवस थांबले. विश्राम घाटवरती थांबले. मथुरेमध्ये थांबले काही दिवस. मग वृंदावनची 12 वनं फिरले. आणि मग आता जवळजवळ माघ महिना आला तसं चैतन्य महाप्रभू भेटायला खूप भक्तगण यायला लागले. त्यामुळे चैतन्य महाप्रभू थोडेसे डिस्टर्ब व्हायचे. त्यामुळे बलभद्र भट्टाचार्य त्यांनी विचार केला की आता आपण इथून निघावं. तर निघते वेळेला चैतन्य महाप्रभू एक गाव आहे त्याचं नाव आहे अरिट ग्राम. काय नाव आहे? अरिट ग्राम. का नाव पडलं हे? अरिष्टासुराचा जिथं वध झाला ते गाव म्हणजे अरिट ग्राम. हं, जिथं अरिष्टासुराला भगवंतानी मारलं. तर चैतन्य महाप्रभू ह्या अरिट ग्राममध्ये आल्यानंतर ते साक्षात राधाकृष्ण नाही यांनी जय श्रीकृष्ण चैतन्य राधाकृष्ण ते स्वतः साक्षात राधाकृष्ण आहे. त्यामुळे ते मिस करत होते. कोणाला? श्यामकुंड आणि राधाकुंड. हृदयापासून त्यांना सारखं वाटत होतं कुठं आहे श्यामकुंड राधाकुंड कुठं आहे कुठं आहे. त्यांनी भरपूर चौकशी केली सगळीकडे. तर कोणालाही काय माहीत नाही कारण श्यामकुंड आणि राधाकुंड प्रस्थापित होऊन आता जवळजवळ 4,500 वर्ष लोटली होती. आणि सगळीकडं जंगल दाट आणि शेती वगैरे असं सगळं होतं. तर काही तिथले जे स्थानिक होते रहिवासी त्यांनी सांगितलं इथूनच जवळच गोवर्धनच्या पायथ्याशी शेत आहेत 2. एकाचं नाव कालीखेत आणि एकाचं नाव गौरीखेत. नाव काय? कालीखेत आणि
गौरिके तर चैतन्य महाप्रभूंना बरोबर कळलं की श्यामकुंड राधाकुंड असेल तर कुठेतरी इथंच असेल. तर ते आले तर पाहिलं तर त्यांनी त्या भाताच्या शेतीमध्ये दोन छोटी छोटी कुंड होती. किती? दोन छोटी छोटी कुंड होती आणि खूप सुंदर अमृततुल्य, अमृततुल्य हा शब्द वापरूच नाही आधी, प्रेमामृतानं भरणारं असं वाढणारं जल त्याच्यात नवालं. आणि चैतन्य महाप्रभू पूर्ण अष्टसात्विक भावामध्ये गेले आणि जाऊन त्या कुंडांच्या चिखलामध्ये लोटांगण घातले, ते जल प्याले, प्राशन केलं, तिथं भाव विभोर होऊन नृत्य कीर्तन करू लागले. तर सगळे ते अरेट ग्रामवासी जमा झाले आणि सगळ्यांना कळून चुकलं की श्यामकुंड राधाकुंड दुसरीकडे कुठे नसून तर कुठे आहे, इथंच आहे. आणि त्यानंतर मग थोडंफार ते श्यामकुंड राधाकुंडाची खोदाई करण्यात आली थोडंफार, आणि मग ही लीला संपून चैतन्य महाप्रभू कुठे गेले, पुन्हा जगन्नाथपुरीत गेले. पुन्हा जगन्नाथपुरीत गेले तर रघुनाथदास गोस्वामी, षड गोस्वामीपैकी कोण, रघुनाथदास गोस्वामी, कि जे अतिशय गर्भश्रीमंत होते, गोवर्धन मुजुमदार आणि हिरण्य मुजुमदार यांच्या घराण्यातले ते एकमेव वारस होते. स्वर्गीय अप्सरेपेक्षा सुंदर त्यांची पत्नी होती. अतिशय विपुल प्रमाणात धन होतं. आणि हे सगळं असूनही लहानपणी एकदा त्यांना श्री हरिदास ठाकूरांची कृपा झाली होती आणि त्यामुळे ते चैतन्य महाप्रभूंकडे एवढे आकृष्ट झाले होते की त्यांनी अनेक वेळा घर सोडून पाळण्याचा प्रयत्न केला. दर वेळेला त्यांचे आई वडील सैनिकांकरवी त्यांना पकडून आणायचे. जसे श्री रघुनाथदास गोस्वामी एकदा त्यांचे गुरु यदुनंदन आचार्य यांच्या सल्ल्यानुसार पळ काढला आणि 12 दिवस उपाशी पोटी जंगलातनं आडवाट्यानं काट्यापोट्यातनं प्रवास करून कुठे पोचले, जगन्नाथपुरीत पोचले. आणि लांबूनच अतिशय दीनहीन भावामध्ये चैतन्य महाप्रभू लांबूनच दंडत प्रणाम केला. त्यावेळेला सगळे भक्त सांगतायत, स्वरूप गोस्वामी सांगतायत की ती बघा रघुनाथदास गोस्वामी रघुनाथ आलाय. तर चैतन्य महाप्रभू माहित होतं की ते दिव्य भक्त आहे ते. त्याबरोबर चैतन्य महाप्रभूंनी त्यांना आलिंगन दिलं आणि हात दिला कोणाच्या, स्वरूप दामोदर गोस्वामीच्या हातामध्ये, आणि डिक्लेअर केलं आजपासून ह्या रघुनाथची काळजी कोणी घ्यायची, तुम्ही घ्यायची. म्हणून त्यांना काय म्हणतात, स्वरूपेर रघुनाथ म्हणतात. काय म्हणतात, दोन रघुनाथ आहेत आपल्यामध्ये, एक रघुनाथ भट्ट गोस्वामी आणि एक रघुनाथ, तर स्वरूपेर रघुनाथ म्हणजे हे रघुनाथदास गोस्वामी. आणि त्यानंतर रघुनाथदास 16 वर्ष चैतन्य महाप्रभूंबरोबर कुठे राहिले, जगन्नाथपुरीमध्ये राहिले. किती वर्ष, 16 वर्ष जगन्नाथपुरीमध्ये राहिले आणि अतिशय निकटतम पार्श्वनामध्ये होते. भगवंतांचं चैतन्य महाप्रभू उच्चिष्ट नेहमी स्वरूप दामोदर त्यांना द्यायचे खायला. आणि एवढंच नाही, त्यांच्या पूर्वीच्या लीला ज्या आहेत चैतन्य महाप्रभूंच्या, त्या सगळ्या लीला त्यांना रोज सांगायचे. कोणाला, रघुनाथदास गोस्वामींना. आणि असा एक दिवस काय झालं, चैतन्य महाप्रभूंना भेटायला एक वृंदावनमधनं एक संन्यासी आले. त्यांचं नाव आहे शंकरानंद. तर शंकरानंद नावाचे एक संन्यासी आले आणि ते येताना त्यांनी गोवर्धनची एक शिळा आणली छोटी आणि गुंजमाला आणली आणि ती गिफ्ट दिली. कोणाला, चैतन्य महाप्रभू. आणि म्हणले तुम्ही यांची रोज सेवा करा. तर चैतन्य महाप्रभू त्या ज्यावेळेला पाहिले त्यावेळेला भावविभोर झाले चैतन्य महाप्रभू. आणि चैतन्य महाप्रभूंनी ती शिळा आपल्या अशी गळ्यामध्ये बांधली फडक्यामध्ये अशी. आणि एवढे त्या साक्षात कृष्णांना प्राप्त करून चैतन्यावर एवढे भावविर व्हायचे की सतत नयनातून त्यांचे अश्रू व्हायचे आणि ती शिळा सतत ओलीचिंब राहायची अभिषेकानं, भगवंतांच्या अश्रूंचा अभिषेक व्हायचा. अशा प्रकारे जवळजवळ 2 वर्ष शिळा त्यांनी स्वतःजवळ ठेवली आणि गुंजमाला, गुंजमाला साक्षात राधाणींचं प्रेम. तर दोन वर्षांनी एकदा चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथदास गोस्वामी बोलवलं आणि त्यांना ह्या दोन्ही वस्तू काय दिल्या, गिफ्ट दिल्या. आणि म्हणल्या तू नियमितपणे हे काय कर, ह्या गोवर्धन शिलेची तुळशीपत्र आणि जळ ह्यानं काय कर, सेवा कर आणि साक्षात भगवान श्रीकृष्ण आहे हे ध्यानात ठेव. आणि ही गुंजमाला माला म्हणजे साक्षात राधाराणी आहेत, त्यांचं प्रेम आहे. आणि हे दिल्यानंतर रघुनाथदास गोस्वामींनी असा विचार केला की 16 वर्षानंतर सान्निध्य झाल्यानंतर चैतन्य महाप्रभूने आपली लीला ह्या भौतिक जगतातली संपुष्टात आणली आणि टोटा गोपीनाथ
भगवंतांच्या देहामध्ये काय झाले, भगवंत विलीन झाले. छोटा गोपीनाथला गेलाय, कोण कोण गेलंय हात वर करा. कथा माहिती आहे तुम्हाला छोटा गोपीनाथची. कीर्तनामध्ये साक्षात चैतन्य महाप्रभू कीर्तन चालू असताना छोटा गोपीनाथमध्ये मंदिरामध्ये गाभऱ्यात शिरले आणि तिथंच लुप्त झाले. म्हणून भगवंत आहेत दिव्य. भगवंताचे कर्म आणि जन्म दिव्य असतात. आजही तुम्ही जर तुम्ही भाग्यवान असाल तर तिथले पुजारी त्यांना रिक्वेस्ट केले तर ते दाखवतात पहाटे गेला तर इथं मांडीवरती एक गोल्डन स्ट्रिक आहे, तिथून भगवंत आतमध्ये गेले असं ते सांगतात. छोटा गोपीनाथ खूप दिव्य विग्रह आहेत. गदाधर पंडित जे काही साक्षात राधारणी आहेत, पूर्वी छोटा गोपीनाथ असे खूप असे त्रिवंग ललित उंच असे होते आणि असं वर चढून हारवीर घालायला लागायचा. तर गदाधर पंडित सेवा करायचे त्यांची, पण गदाधर पंडित जसे वयोवृद्ध झाले तसं त्यांना ते जमेना उठ्ठापण येईना असं मग रडायला लागले ते बिचारे. छोटा गोपीनाथ म्हणाले, काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी खाली बसेल. पाषाणाची मूर्ती म्हणता तुम्ही लोक, पाषाणाची मूर्ती, पाषाणाची मूर्ती खाली बसली आणि मग गदाधर पंडितांनी सेवा केली. हे आजच्या गोष्टी आहेत 400-450 वर्षापूर्वीच्या. लक्ष, भक्ती फार सिरियसली घेतली पाहिजे. टाइमपास करण्यासाठी भक्ती, आध्यात्मिक मनोरंजन म्हणून बरेच लोक बघतात. यायचं कथा ऐकायची, प्रसाद मिळतो, जायचं रविवारी, 8 दिवस काही नाही करायचं, पुन्हा पुढच्या रविवारी यायचं. आध्यात्मिक मनोरंजन नाही आहे हे सगळं सत्य आहे, पूर्ण सत्य आहे. आणि त्याची अनुभूती कधी येणार, तुम्ही थोडंसं घासलं पाहिजे स्वतःला. चंद्राचा वास कधी येतो, घासल्याशिवाय येतो का? माचीसमधनं अन्य बाहेर कधी पडतो? घर्षणानंतरच. थोडंसं घासलं पाहिजे. घासलं पाहिजे म्हणजे काय? तपश्चर्या केली पाहिजे, साधना भक्ती केली पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर रघुनाथदास गोस्वामी ज्यावेळेस 16 वर्षीत राहिले त्यावेळेला सुरुवातीचे काही दिवस चैतन्य महाप्रभू बरोबर राहिले, त्यांच्या सोबत प्रसाद घ्यायचे. मग रघुनाथदास गोस्वामींना वाटायला लागलं, वैराग्य मूर्ती होते साक्षात रघुनाथदास गोस्वामी, म्हणाले इथं राहून काय उपयोग नाही, मी आळशी बनणार. म्हणून त्यांनी काय केलं, जाऊन सिंहद्वारावरती जाऊन उभे राहिले. जगन्नाथ सिंहद्वार तिथं जाता येताना पुजारी किंवा जे कोण येईल ते, तिथं असे अजूनही प्रथा आहे की सिंहद्वारावरती जाऊन जे भिक्षाकरी असतात ते उभे राहतात, कटोरा घेऊन त्यांना घालतात प्रसाद. तर तिथं मग चैतन्य महाप्रभूंनी विचारलं स्वरूप दामोदर की का रघुनाथ आजकाल येत का नाही प्रसाद, ते म्हणाले सिंहद्वाराशी उभे राहतात तिकडे. चैतन्य म्हणाले व्हेरी गुड व्हेरी नाईस. तर त्याच्यानंतर मग काही दिवसांनी त्यांनी विचार केला सिंहद्वारावरती पण उभं राहायचं का, कारण त्यांच्या मनामध्ये अशी विचलविचल व्हायला लागली की जसं की काल अमकाने मला प्रसाद दिला होता आज तो मला देईल की नाही, ही वेश्यावृत्ती जशी असते, गिरायक माझा आज येते आज माझ्याकडे येईल की नाही, ही वेश्यावृत्ती आहे. त्यामुळे ते म्हणले की आता इथं पण राहून काय उपयोग नाही, आपल्याला खरं भगवंतचं भजन करायचं असेल तर भिक्षा मागितली पाहिजे. मग तेही सोडलं. मग काही दिवसांनी चैतन्यमान निरूप केला की आता ते सिंहदराशी पण मग काय करतात. मग जगन्नाथपुरीमध्ये अनेक अन्नछत्र आहेत, मग हे जाऊन तिथं भिक्षा मागून खायचे. तिथं काही दिवस असं केलं तर म्हणाले आता कुठे तर भिक्षा मागून खातात तिकडे, व्हेरी गुड. चैतन्य म्हणाले व्हेरी गुड. तर मग तेही बंद केलं, ते म्हणाले मी साधू आहे आणि भगवंताची भक्ती प्राप्त करायची आहे मला, तर हे खाणं काय बरोबर नाही एवढं. तर तेही सोडले. मग काय खायचे? तर जगन्नाथांचा जो प्रसाद जो सगळ्यांना वितरण करून जो शिल्लक राहायचा आणि आंबायचा म्हणजे खराब व्हायचा, तो जगन्नाथपुरीच्या मंदिराच्या बाजूला एक असं ठिकाण आहे तिथं रात्री आणून टाकला जायचा. तर तो प्रसाद गाई जगन्नाथपुरी येऊन खायच्या, आंबलेला प्रसाद नाचका गुटका जो काय असेल तो. आणि त्यातही गाई सुद्धा तोंड लावणार नाहीत, म्हणजे गाई तोंडात घ्यायचा तो प्रसाद टाकून द्यायच्या घाण्याने, तो केवळ प्रसाद गाई चरून गेल्यानंतर शिल्लक राहायचा. बघा भगवत प्राप्ती एवढी सोपी नाही. तर रघुनाथदास गोस्वामी रात्री 12 वाजता जायचे गाई चरून गेल्यानंतर, मग त्यांना कोणता प्रसाद मिळायचा? गायीने तोंडात धुवून टाकलेला प्रसाद, शिळं अन्न भात, तो ते गोळा करून धुवून यायचे घरी. घरी आणून ते पाण्यानं धुवायचे आणि त्याच्यातली जी कणी असेल ना, कणी, ती कणी ते खायचे. तर एक दिवस चैतन्य महाप्रभू म्हणले आता काय करतोय रघुनाथ,
तर रघुनाथ म्हणाले असं करतो. सर्व दामोदर म्हणाले चैतन्य महाप्रभूंनी त्यांचा वैराग्य भाव म्हणून एवढे आनंदित झाले. मला म्हणाले मला त्या प्रसादाची चव घ्यायची. तत्पूर्वी हिरण्य मुजुमदार आणि गोवर्धन मुजुमदार हे एकदा जगन्नाथपुरी झाले. त्यांनी चौकशी केली रघुनाथ दास म्हणजे पुत्र राजपुत्र कुठं आहे, तर तो बातमी मिळाली की असं असं भिक्षा मागून खातोय. त्यांनी काय केलं, शिवानंद सेन आहे ती त्यांच्या समवेत, शिवानंद सेनाने त्यांना बातमी दिली होती की त्यांच्या समवेत भरपूर प्रचुर मात्रेमध्ये धन आणि स्वयंपाक बनवण्यासाठी ब्राह्मण पाठवून दिले. तर ते आले पुढच्या वर्षी. तसं मग रघुनाथ दास गोस्वामी म्हणाले एक तर सुरुवातीला घ्यायला तयार नव्हते कारण धन नकोय, कारण धन जे आहे ना ते माणसाला माणसाची मती फिरून टाकतं. म्हणून एक कहावत आहे उत्तर भारतामध्ये, नाव में अगर जल और घर में धन बढ़ जाए तो दोनों हाथों से उलचिए. काय कहावत आहे, नाव में अगर जल होडीमध्ये जर पाणी भरायला लागलं आणि घरामध्ये धन वाढायला लागलं तर दोनों हातो से उलचिए. ते उपसलं पाहिजे, टाकून दिलं पाहिजे बाहेर उपसून. कारण नावे जर आपण पाणी येतं वा छान मस्त पाणी येऊ दे अजून काय म्हणा नाव दुबणार. तसंच घरामध्ये अधिक धन यायला लागलं तर आपली बुद्धी भ्रष्ट होणार, भजन करायची आपली बुद्धी राहणार नाही, माया लगेच आपल्याला पकडणार. त्यामुळे जर घरामध्ये धन यायला लागलं तर ते दोन हातो से उलचिए म्हणजे भगवत सेवेमध्ये लावून टाकायचं. पण कुठचं प्रामाणिकपणे अर्जन केलं ते इथं येईल आता या कथेमध्ये बघा. तर धन भरपूर आलं तर मग म्हणाले की ठीक आहे मी सगळ्या भक्तांना काय करेन, प्रसाद वितरण करेन. मग महिन्यातनं दोन वेळा नित्य सेवा चालू झाली. चैतन्य महाप्रभूंचा पूर्ण ग्रुप आमंत्रित करायचे रघुनाथदास गोस्वामी कशासाठी, प्रसाद वितरणासाठी. बाबांनी पैसे पाठवले ना भरपूर. असं बरेच वर्ष चाललं, एक दोन वर्ष चाललंनंतर त्यांनी विचार केला की हे जे मी करतोय ते बरोबर नाही, ह्याच्यातनं कुठंतरी मला पण अहंकार येतोय की मी एवढ्या लोकांना खायला घालतोय. दुसरं गोष्ट, माझे बाबा आणि काका ज्या मार्गाने हा पैसा कमवत आहे तो पापी मार्ग आहे आणि केवळ चैतन्य महाप्रभू माझं मन राखावं म्हणून येऊन खात आहेत, त्यामुळे मी आजपासून बंद करतो. आणि त्यांनी काय चालू केलं, ते गायींनी उलटी करून टाकलेलं जे कुजलेलं प्रसाद जगन्नाथांचा तो आणून घेऊन खायला लागले. खायल्यावर चैतन्य महाप्रभूंच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. एवढा दिव्य भक्तिभाव रघुनाथदास गोस्वामींच्या हृदय प्रकट झालाय. म्हणाले मला हा प्रसाद टेस्ट करायचा आहे. आणि एक दिवस ते गेले गपचूप. तर रघुनाथदास गोस्वामी एवढं सगळं तपश्चर्या करून त्याचा अवडंबर माजवणारे नव्हते. त्यांनी कोणालाही सांगितलं नाही की मी असं असं करतोय, नाही तर आपण आजकाल जरा काय ऑस्ट्रेलिया केली की लगेच गाव बोबाटा, मी अंक केलं मी तंक केलं हे केलं ते केलं. तर जसं बघितलं त्यांनी चैत्य म्हणून त्याबरोबर त्यांनी तो खायचा प्रसाद वेळ झाली होती लगेच त्याने ते लपवलं असं मागे लपवलं. चैतन्य महाप्रभूंना माहित होतं कुठे आहे प्रसाद ठेवलेला. चैतन्य महाप्रभू बरोबर मागे हात घालून ते काढून घेतलं आणि खाल्लं. तर स्वरूप दामोदर गोस्वामी म्हणतात महाप्रभू कृपा करून खाऊ नका. तुला काय सांगू, तू काय सांगतोस, तुम्ही आजारी पडाल. तर काय आजारी पडणार, ह्याच्यासारखं दिव्य अन्न दिव्य प्रसाद भगवंत आजपर्यंत मी खाल्ला नाही. भगवंत नृत्य गान करू लागले. म्हणजे रघुनाथ तू माझ्यापासून फार मोठं तुझं हे लपवून ठेवलंस, धन लपवून ठेवलंस, एवढं महान धनाचा तू रखवालदार आहेस मला माहित नव्हतं आणि एवढं महान धन तू लपवून ठेवलंस आणि मला चोरून खात होतास एवढे दिवस. तर असे रघुनाथदास गोस्वामी. आणि ज्यावेळेला चैतन्य महाप्रभू हे पृथ्वीदल सोडून गेले त्यावेळेला एवढ्या विरामध्ये गेले रघुनाथदास गोस्वामी, त्यांना राहायला जमीन आहे क्षण पण. म्हणाले मला भगवंताने गोवर्धन शिला दिले, गुंजमाला दिले म्हणजे मला निश्चित वृंदावनमध्ये जायला आज्ञा दिले, आणि गुंजमाला दिले याचा अर्थ की मला राधाकुंडाच्या इथं वास करायला भगवंताने आज्ञा दिले, तर लेट मी गो. पण मी जाऊन तिथं जगणार नाही आहे, मला भगवंताचा विरह सहन होत नाही आहे बिलकुल. मी जाऊन तिथे काय करणार, आत्महत्या करणार. वृंदावनला जाऊन काय करणार, आत्महत्या करणार. आणि त्या भावाला ते आले वृंदावनला. वृंदावनला आल्यावर त्यांची भेट झाली सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामींसमोर भेट झाली. आणि त्यावेळेला त्यांनी त्यांना समजावून सांगितलं की हे रघुनाथ तू असा अविचार करू नकोस, हा देह जो आहे तो भगवंतांची काय ठेव आहे. आणि ज्यावेळेला त्यांचा संघ केला सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी, त्यावेळेला रघुनाथदास गोस्वामींना कळून चुकलं की साक्षात चैतन्य महाप्रभू
ह्या दोघांच्या रूपाने वावरत आहेत. तीच वाणी, तेच सिद्धांत, तीच फिलॉसॉफी आणि तीच जीवन जीवनचर्या. आणि मग रघुनाथ दास गोस्वामींनी आपला तो भेद कॅन्सल केला आणि म्हणाले, जे काय माझं आयुष्य शिल्लक आहे ते मी काय करेन, भगवंतांच्या चरणी अर्पण करेन. आणि मग ते नित्य वास कुठे करू लागले, राधाकुंडच्या इथे वास करू लागले. राधाकुंडच्या इथं वास करताना त्याचा दिनक्रम कसा होता, रोज 1000 वेळाला भगवंतांच्या विग्रहासमोर ते साष्टांग दंडवत करायचे. किती? डेली 1000 times आपल्याला एकदा येऊन साष्टांग दंडवत करायला अडचण होते. तिथून तिथून असं आपलं पंचांग प्रणाम किंवा असं होय हवे हे भगवंतांचं झालं. दररोज 2000 वैष्णवांना साष्टांग दंडवत घालायचे. मी टोटल किती साष्टांग दंडवत घालायचे, 3000 साष्टांग दंडवत रोज घालायचे, प्रॅक्टिकली घालायचे. दररोज किमान 2000 वैष्णवांना साष्टांग दंडवत घालायचे, भगवंतांना 1000 वेळा दंडवत घालायचे. कमीत कमी रोज 1,00,000 नामजप करायचे. किती? म्हणजे 64 माळा करायचे कमीत कमी. आणि बऱ्याच वेळेला 2,00,000 नामजप करायचे, म्हणजे किती, 128 माळा नामजप करायचे. एवढं करून रोज 3 तास चैतन्य लीला प्रवचन करायचे राधाकुंडच्या इथे. काय करायचे, चैतन्य लीला जी काय त्यांनी 16 वर्ष ऐकली होती स्वरूप दामोदरांकडनं आणि अनुभवली होती स्वतः मागची पुढची सगळी, ती रोज तिथं काय करायचे, कथन करायचे. म्हातारे झाले होते आणि त्यांच्यापेक्षा म्हातारे होते कविराज कृष्णदास गोस्वामी. आणि ही वॉज द वन ओनली ऑडियन्स ज्यानं एकही दिवस आणि एकही सत्र मिस नाही केलं त्या सत्राचं. जे रोज रघुनाथदास गोस्वामी सांगायचे 3 तास, त्याच्यातलं एकही सत्र ज्यानं मिस नाही केलं ते कोण, कविराज कृष्णदास गोस्वामी. आणि त्यांनीच काय लिहिलं, ह्याच प्रेरणेनं जे काय ऐकलं रघुनाथदास गोस्वामीकडून त्याच प्रेरणेने काय लिहिलं, चैतन्य चरितामृत हा ग्रंथ लिहिला. आय थिंक वयाच्या 81व्या वर्षी त्यांना लिहिता पण येत नव्हतं, बघता पण येत नव्हतं. आणि ते म्हणून प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला आणि शेवटी म्हणतात ते रघुनाथदास गोस्वामींचे नम्र 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 अतिशय नम्र रूप गोस्वामींचे सनात गोस्वामींचे सेवक आहे. माझी काही पात्रता नाही म्हणाले, जे काय आहे ते रघुनाथदास गोस्वामी. असा दिव्य भाव आहे भक्तीचा, एवढं सोपं नाही आहे. आणि हा जर ह्याच्यातला तुम्ही थोडा जरी आचरण आणायचा प्रयत्न केला, 16 माळा सांगितलं प्रभूंना, उठा सकाळी लवकर 4 वाजता, ॲटलिस्ट कार्तिक मासमध्ये तरी करून मी उठवतो सगळ्यांना, सगळ्या ग्रुपमध्ये 4, 3:30, 4 वाजता ते तुम्हाला तुम्ही उठावं प्रेरणा घ्यावी म्हणून टाकतो मी सकाळी. मला काय असं हे नाही करायचं. किती जण उठतायत सकाळी 4 वाजता ॲटलिस्ट कार्तिक मासमध्ये? तुम्ही तर काय मग उठता 3:30 वाजता मला माहिती आहे. बाकी कोण किती जण उठतायत? 1 हात वरती. अरे बोल, ॲटलिस्ट कार्तिक मासमध्ये राजांना प्रसन्न करण्यासाठी 4:30 उठा, ब्रह्ममुहूर्तावरती ध्यान चालू करा, नामस्मरण करा. आम्ही तिथं एक ग्रुप चालू केला आहे, सगळे भक्त आनंदाने येतात. पहिल्यांदा कंटाळा केले, प्रभू झोप येते उठायला होत नाही, काय नाही म्हटलं, 2 मिनटं फक्त आळस येणार. किती सांगितलं मी त्यांना, गजर वाजला की 2 मिनटं आळस येणार. मायादेवी सांगणार की उठू नको, काय मस्त गप झोप, आता काय 4 वाजले काय उठायचं, गप झोप. म्हटलं ती 2 मिनटं ना महत्वाची, ती 2 मिनटं झटका उठा ब्रश करा आणि वाटायला लागला गाडीकडं. आणि आम्ही एका ठिकाणी बसतो आणि सगळेजण येतात, रोज नामजप एकत्र येऊन करतायत. काहीतरी तपश्चर्या केल्याशिवाय भगवंत काय एवढे असे, काही लोक म्हणतात ना असेल भगवंत दाखव माझ्यासमोर, ठेका घेतलाय होय भगवंत समोर पकडवायचा. भगवंतांनी सगळे नियुक्त केलेले आहेत सगळे पदाधिकारी, मया अध्यक्षेण प्रकृतीस, ती प्रकृती सगळं चालवते. भगवंतांना प्रसन्न करायचं तर आपल्याला थोडंफार तपश्चर्या केली पाहिजे प्रामाणिकपणे हृदयापासून, थोडे कष्ट दिले पाहिजे शरीराला, त्याला तप म्हणतात. तर इस्पेशली या कार्तिक आणि माघ महिन्यामध्ये थोडं तपश्चर्या जास्त करा. धाम यात्रेला तर आपण जातोच आहोत. तर अशा प्रकारे राधाकुंडच्या ठिकाणी वास करत असताना काय झालं, रघुनाथदास गोस्वामी असेच एकटेच बसायचे उन्हामध्ये राधाकुंडावरती नामजप करत, डोळे बंद करून. एकदा काय झालं, सनातन गोस्वामी त्यांना भेटण्यासाठी आले. बघितले तर काय, एक वाघ रघुनाथदास गोस्वामींना खाण्यासाठी आला.
आणि तो पवित्रता झडप घालण्याचा. दुसरीकडं साक्षात भगवान श्रीकृष्ण सावळे सुंदर रूप त्रिभंग ललित हातात काठी घेऊन उभे आहेत रक्षण करण्यासाठी. कोणाचं? रघुनाथदास गोस्वामीचं रक्षण वाघापासून. तर ती दिवसभर लीला चालली. सनातन गोस्वामी गप्प बसून राहिले आणि दिवस संपला वाघ गेला असे आले म्हणाले रघुनाथ काय करतो असते. अशा प्रकारे भजन करायचं असतं का? आपण भगवंतांची सेवा करण्यासाठी आहोत, तू भगवंताला तुझ्या सेवेत लावतोयस, असं काय करू नको. तू का भजन कुठे बनवत नाहीस तुझी स्वतःची, जिथे तू व्यवस्थित बसून काय करशील भजन करू शकशील. रघुनाथदास गोस्वामी विरक्त भैरव म्हणून. तर असंच अजून एक काही एक दोन महिन्यांनी आले पुन्हा भेटायला सनातन गोस्वामी. तर हे त्यावेळेला ग्रीष्म ऋतू चालू होता, भर उन्हामध्ये बसलेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. भर उन्हामध्ये बसलेत, सगळं असं लाही लाही करणारं ऊन आहे. वर्ण तप्त सूर्य 12 वाजता लांबूनच पाहिलं तर काय, साक्षात राजाराणी उन्हामध्ये उभे आहेत. तप्त कांचन गौरांगी, ज्यांचा वर्ण तप्त कांचनासारखा आहे, अशा गोऱ्या पान राधाराणी भर उन्हामध्ये उभ्या आहेत आणि आपल्या साडीचा पदरपणावर धरला आहे. रघुनाथदास गोस्वामी का भगवंत येणार नाहीत, अशा प्रकारचं भजन केलं तर का भगवंत येणार नाही भेटायला? करा भजन करून बघा. तर जसं ऊन उसरलं तसं राधाराणी गेले. सनातन गोस्वामी पुन्हा भेटले, अरे काय करतोय आज साक्षात राधाराणींना तू सेवेला लावलंस, त्याबरोबर तू काय ऐकणार नाहीस, मीच बांधून देतो तुला भजन कुठे. त्याबरोबर सनातन गोस्वामीने स्वतःच काही गावातल्या लोकांना घेऊन राधाकुंडाच्या शेजारी तिथं रघुनाथदास गोस्वामी भजन कुठे बांधून दिले. मग त्याच्यात बसून भजन करू लागले रघुनाथदास गोस्वामी. तर रघुनाथदास गोस्वामी एवढे वैराग्यमध्ये राहायचे की राजघराण्यामध्ये वाढले होते, भरपूर सगळी व्यंजनं खाल्ली होती, पण वृंदावनमध्ये दिवसातनं केवळ ते थोडंसं काय काय प्यायचे, छास प्यायचे. काय प्यायचे? ताक पिऊन राहायचे. आणि ते पिऊन पिणं पण त्याला वाटायचं की मी खूप मोठं काय करतोय, भोग करतोय, म्हणून मग उपास पण करायचे. केवळ ताक पिऊन दिवसातले 22 तास काय करायचे, भगवत सेवा करायचे, नामसाधना करायचे, वैष्णवांची सेवा करायचे. केवळ एक अर्धा ग्लास ताक पिऊन, आणि ते पण नाही मिळत नाही प्यायचे. तर एक दिवस काय झालं, उठले सकाळी ना तर ह्याच्या पोटात लय दुखायला लागलं, खूप पोटात दुखायला लागलं रघुनाथ गोस्वामी. सगळे बेचैन झाले, रघुनाथदास गोस्वामी सगळ्या वैष्णवांचे प्राण होते. अरे एवढा सुंदर वैष्णव प्राण असणार नाही तर काय असणार? बरोबर. सगळ्यांनी डॉक्टरला बोलून आणलं, वैद्याला. वैद्याने नाडीमध्ये तपासली, पोटाचा तपासणी केली, म्हणाला रघुनाथदास गोस्वामीने कालच्या रात्री स्वीट राईस खाल्लेला आहे. काय खाल्लं आहे? स्वीट राईस खाल्लेला आहे. तर रघुनाथदास स्वीट राईस काय असतो ते बघितलं पण नव्हतं कधी, स्वीट राईस खाल्ली. मग रघुनाथदास गोस्वामी आठवलं स्वप्न, जराशी ज्यावेळी झपकी लागली होती ना त्यावेळेला रघुनाथदास गोस्वामी भगवान श्रीकृष्ण राधाणी समवेत होते नित्यलीलेमध्ये, आणि तिथे राधाणीने सुंदर असा स्वीट राईस बनवला होता आणि तो त्यांनी रघुनाथदास गोस्वामीला दिला होता. आणि रघुनाथदास गोस्वामी स्वप्नातच तो खाल्ला आणि भरपूर दिवस ताक पिणाऱ्या माणसाला स्वीट राईस खाल्ला एवढा हेवी, तर त्याचं काय होणार, पोट दुखणं, पोट दुखू लागलं. आणि जसं त्या वैद्याने त्याला पोट दुखी स्वीट राईस खाल्ल्यामुळे पोट दुखीवरची जी औषध दिली तसे रघुनाथदास गोस्वामींचं पोटदुखी निघून गेली. असा दिव्य भाव धारण करणारे रघुनाथदास गोस्वामी. तर सदैव विरक्त भावामध्ये असायचे. तर असंच एकदा काय झालं की रूप गोस्वामीने एक ग्रंथ लिहिला ललित माधव नावाचा. काय ग्रंथ लिहिला? ललित माधव. आणि त्याच्यामध्ये वर्णन केलं डिटेलमध्ये की कसं विरह भावामध्ये भगवान श्रीकृष्ण राधाराणींचं प्रेम कसं वृत्तिंगत होत जातं, विप्रलंब भाव. आणि ते वाचायला दिलं ना, वाचायला दिलं, ह्याने सगळं वाचलं आणि अक्षरशः रडायला लागले हो. ते ग्रंथ छातीशीच घेऊन फिरायला लागले की माझे भगवंत आणि राधाराणी विरह भावामध्ये आहेत, छातीशी घेऊन रडायला लागले. ते ग्रंथाला पूर्ण स्नान घडू लागले अश्रूंनी. त्यावर भक्तांनी पाहिलं की रघुनाथदास गोस्वामींची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे. तेव्हा सगळे रूप गोस्वामींकडे गेले, म्हणजे रूप गोस्वामी तुम्ही काय ग्रंथ लिहून दिलात त्यांना, ते भाव असा झाला त्यांचा, काय खात नाहीत पित नाही, 24 रडतच असतात,
राधाकृष्णांचे प्रेमामध्ये पागल झालेत. मग रूपगोस्वामी त्वरित दुसरा ग्रंथ लिहिला, दान केली कमोदिनी, कमोदिनी म्हणून. त्याच्यामध्ये संभोगावस्थेमध्ये म्हणजे एकत्र राधाराणी आणि कृष्ण एकत्र आल्यानंतर त्यांच्या कशा दिव्य लिहिला होतात ह्याचं डिटेल वर्णन केलं आणि घेऊन गेले, म्हणाले आता हा ग्रंथ वाचा. आणि तो ग्रंथ जो पहिला जो मी लिहिलेला ललित म्हणून त्याच्यामध्ये थोडासा चुका झाल्या त्या मी करेक्शन करून आणतो, तो मला द्या तुम्ही. तो ग्रंथ घेऊन गेले आणि हा दान केली कौमोदिनी ग्रंथ दिला आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला राधा आणि कृष्णांच्या संभोगाच्या ज्यावेळेला म्हणजे एकत्र येण्याच्या ज्यावेळा लिला भगवंतानी ज्या दिव्य लिला केल्या त्या ज्यावेळेला वाचन केलं त्यावेळेला त्यांचं हृदय शांत झालं. एवढं व्याकुळ झालं पाहिजे आपण भगवंतांसाठी, व्याकुळ झालं पाहिजे. बरेच लोक, मी बऱ्याच ठिकाणी प्रवचन करायला जातो, मला सांगतात की आम्हाला माधुरी लिलेतल्या कथा ऐकवा. आता त्या विषयावर बोलायला बसलो तर मी वृंदावनमध्ये वेळ मिळाला सांगेन तुम्हाला. माधुरी लिला सांगणार नाही, माधुरी लिला कशात आहे हे ह्याच्यातच माधुरी लिला आहे. माधुरी लिला ना माझी सांगण्याची लायकी, तुमची ना ऐकण्याची लायकी. दोज आर टू बी डिस्कस्ड इन अमंग परमहंसाज, ओनली अमंग ॲज पर प्रभुपाद गाईडलाईन्स शुड बी डिस्कस अमंग परमहंसा, अन्यथा अनर्थ करतील लोक, जे करतायतच नरकात जातील. तर झालं तर असे अतिशय वैराग्य भावामध्ये रघुनाथ दास गोस्वामी चैतन्य चरितामृतमध्ये अंतलीलेमध्ये एक श्लोक येतो, महाप्रभुर भक्तगणे वैराग्य प्रधान यहा देखे प्रति हन गौर भगवान, यहा देखे प्रीत हय गौर भगवान. महाप्रभूंचे जे भक्तगण आहेत त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे, प्रधान काय असलं पाहिजे, वैराग्य प्रधान. महाप्रभूंचे भक्तगणामध्ये ऐश्वर्य भाव भगवंत नाही स्वीकारत, वैराग्य. महाप्रभूंचे सगळे भक्तगण काय आहेत, वैराग्य प्रधान. ते तुम्हाला आणायची गरज नाही आहे, तुम्ही या प्रोसेसमध्ये स्वतःला झोपून द्या, आपोआप सगळ्या भौतिक इच्छा आकांक्षांपासून वैराग्य येणार म्हणजे येणार. आणि तीच कसोटी आहे तुमच्या भक्तीची, भजनाची. जर तुमची भक्तीमध्ये राहून सुद्धा जर भौतिक वस्तूंवरती आणि आपल्या कुटुंबियांवरती समाजावरती देशावरती जर आसक्ती टिकून आहे तर तुमचं भक्ती खड्ड्यातनं चाललेली आहे, यू आर नॉट ऑन प्रॉपर पाथ. तुमच्या हृदयामध्ये जसजसं वैराग्य प्रकट होईल जाणलं पाहिजे की नाव आय एम ऑन राईट ट्रॅक, बिकॉज महाप्रभूर भक्तगणे वैराग्य प्रधान यहा देखिये प्रीत हय गौर भगवान. आणि ज्याच्यामध्ये वैराग्य बघतात भगवंत त्याच्यावरती आपली प्रीती पूर्णपणे नवछावर करून टाकतात भगवंत. गौर भगवान अतिशय त्याच्यावरती काय करतात, आपलं प्रेम भक्ती काय आहे अशा वैरागी भक्ताच्या भक्ती. मर्कट वैराग्य नाही पाहिजे, फल्गू वैराग्य नाही पाहिजे, शुद्ध वैराग्य पाहिजे हृदयापासून. मग भले तुम्ही राजा असा काय बिघडत नाही, कित्येक महाप्रभूंचे भक्त राजा होते, राजा प्रतापरुद्र त्याला पण कृपा दिली भगवंतांनी. पण हा जो भाव आहे हृदयामध्ये तो वैराग्य भाव पाहिजे, युक्त वैराग्य प्रपात म्हणतात त्याला. काय म्हणतात, युक्त वैराग्य. जे काय तुमच्याकडे असेल, यत करोशी यदस्नासी यत जिओसी ददासी यत यत तपस्यासी कौंतेय तत् पुरुष मद अर्पणम. काय सांगतात भगवंत, तुमच्याकडे जे काय धन असेल, तुमचं दानाचं महात्म्य असेल, तप केलं, पुण्य केलं, जे काय केलं ते सगळं काय करा, मला अर्पण करा. तत् पुरुष मद अर्पणम, त्यावेळेला तुम्ही काय म्हणाल, भगवंतांच्या कृपेचे पात्र बनाल, अन्यथा नाही. तर मला हेही पाहिजे तेही पाहिजे, तळ्यात मळ्यात चालत नाही भक्तीमध्ये. थोडासा स्ट्रिक्ट बोलतो मी, पण हे सत्यवचन आहे, गुळमुळीत मला बोलता येत नाही. त्यामुळे थोडंसं तुम्ही जर आजच्या प्रवचनानंतर तुमच्यामध्ये परिणाम झाला काही तर ते खरंच मी जसं प्रभुपाद म्हणतात की एवढा प्रचार करून एक जरी व्यक्ती वैष्णव म्हणून भगवतधामात गेला तरी मी जेवढं काय सगळं केलं हेच असतं. प्रभुपाद एवढं सगळं करून एवढं म्हणतात तर मी तर क्षुल्लक व्यक्ती आहे. आजच्या ह्या प्रवचनातनं जर तुम्ही थोडंफार प्रेरणा घेऊन जर तुमची भक्ती साधना भक्ती वाढवलात, तुमच्या हृदयातल्या भगवंतांबद्दलचा प्रेमभाव वाढवलात, तर निश्चित माझं इथे येणं सार्थक झालं असं मी समजेल. तर एके दिवशी रघुनाथदास गोस्वामीने वाटलं की हे फार छोटं आहे आणि त्यावेळेला वृंदावन फार असं म्हणजे म्हणजे बनत होतं, राधाकुंड आणि श्यामकुंड व्यवस्थित बांधलं पाहिजे. मग म्हणाले त्यासाठी मला धन गोळा करावं लागेल, फंड रेझिंग करावं लागेल. आणि मग म्हणाले फंड रेझिंग केलं तर मी माझा जो भाव आहे त्याच्या बाजूला फंड रेझिंगवर मी काय करणार नाही, नो फंड रेझिंग.
असा पण विचार आला त्यांच्या मनात की मला राधाकुंड आणि श्यामकुंड व्यवस्थित सुंदर बांधायचं आहे इन फ्युचर जे काय भक्त येतील त्यांच्यासाठी. तर भगवंताला भगवंतांच्या भगवंताला हा राधा रघुनाथदास गोस्वामींच्या हृदयातला भाव कळला. तर तिकडे बद्रिकाश्रममध्ये एक श्रीमंत सावकार व्यक्ती गेला होता भरपूर धन घेऊन बद्रीनारायणाचं मोठं मंदिर बांधण्यासाठी. तर बद्रीनारायणाच्या स्वप्नात आले आणि म्हणाले की तू इथं मंदिर बांधू नकोस, तू अमोघ अमुक ठिकाणी वृंदावनमध्ये जा, राधाकुंडच्या इथं कोण रघुनाथदास गोस्वामी आहेत, खूप महान महान साधू आहे, तू त्यांच्या चरणी जा आणि त्यांच्या चरणी तुझं धन अर्पण कर. त्याबरोबर हा सावकार आला चालत चालत बद्रिकाश्रम उत्तर भारतामधनं इकडं आला, शोधत दंडवत केला आणि लोटांगण घातलं आणि म्हणाला मला हे धन अर्पण करायचं आहे तुम्हाला, तुम्ही त्याचा स्वीकार करा. तर रघुनाथदास गोस्वामींनी ते धन घेतलं आणि सुंदरपैकी राधाकुंड बनवायला सुरुवात केली. राधाकुंड आतासुद्धा खूप सुंदर आहे, बरोबर चौरस आहे. आग लक्षात गेलेत ना तुम्ही राधाकुंडाला? आता गेले की अजून तुम्हाला दिव्य भाव येईल, तिथं काळजी करू नका, कारण श्रवणादी शुद्ध चित्ते करीबे उदय. राधाकुंड अतिशय सुंदर चौरस आहे, राधाकुंड बांधून झालं. आता श्यामकुंड ते भगवंतांसारखं टेढ असं वाकडं तिकडं, तर मग काही झाडं येत होती ते चौरस करण्यामध्ये. तर रघुनाथदास गोस्वामी म्हणाले ही झाडं तोडू आपण. तर तोपर्यंत संध्याकाळ झाली, विचार विनिमय. रात्री त्यांच्या स्वप्नामध्ये युधिष्ठिर महाराज आले. कोण आले? रघुनाथदास गोस्वामी स्वप्नामध्ये युधिष्ठिर महाराज. ते म्हणाले हे जे पाच झाडं जी तुम्ही तोडायची म्हणताय ना, ते आम्ही पाच पांडव आहोत. कोण आहोत? पाच पांडव आहोत आणि आम्ही इथं श्री राधा कृष्ण यांची कृपा प्राप्त करण्यासाठी आम्ही इथं तपश्चर्या करतोय, कृपा करून आम्हाला तोडू नका. त्याबरोबर दुसऱ्या दिवशी रघुनाथ गोस्वामी सांगितलं की श्यामकुंड जसं आहे तसंच राहील, त्याला फक्त आपण व्यवस्थित तटबंदी करू, म्हणून भगवंत टेढे म्हणून भगवंताचं कुंड पण टेढंच आहे. आलं लक्षात? तर असा सुंदर महिमा आहे राधाकुंडचा आणि श्यामकुंडचा. तर इस्पेशली या बौलाष्टमीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने इथं भक्त येतात आणि तिथं खूप मोठा भोग चढवला जातो, फुलांचे हार चढवले जातात आणि इस्पेशली भोपळा पंपकिन हे अर्पण केलं जातं इथं राधाकुंडच्या इथं. तर असं तिथं प्रथा आहे. त्याच्यानंतर विषय राहिला जिव्हा मंदिर. तर रघुनाथदास गोस्वामी पाहायचे की राधाकुंडचं जे जल आहे ते प्रेमामृत आहे. तर रघुनाथ गोस्वामी कधी कसली आपली कर्कटी भांडी वगैरे किंवा कपडे वगैरे काय तिथं धुवायचे नाहीत आणि धुता पण कमा नये, पण त्यांनी पाहिलं तर बरेच लोक सांगून सुद्धा ऐकत नाहीत आणि तिथे काय करतायत, उष्टी कर्कटी भांडी कपडे वगैरे धुतायत त्याच पाण्यामध्ये. त्यांना खूप वाईट वाटलं, मग त्यांनी काय केलं, म्हणाले ह्याच्यासाठी आपण वेगळं एक काय करूया, विहीर बांधूया राधाकुंडाच्या खाली, एक विहीर बांधूया जेणेकरून तिथं हे सगळं काय ते करतील. म्हणून खोदाई चालू केली. खोदाई चालू केली तर खोदाई चालू करताना जे खोदकाम करणारे होते त्यांनी एका शिळेवरती आपलं जे हत्यार आहे ते चालवलं, त्यावर त्या शिळेतनं रक्त बळाबळा व्हायला लागलं. त्यावर ते घाबरले, धावत रघुनाथदास गोस्वामींकडे गेले. तर रघुनाथदास गोस्वामींनी पाहिले तर त्या शिळेतनं बळाबळा रक्त येतंय. त्या दिवशी रात्री ज्याला रघुनाथदास गोस्वामींना ज्यावेळेस झपकी लागली थोडीशी, त्याला साक्षात भगवान श्रीकृष्ण गोवर्धन त्यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत करते झाले की रघुनाथ अपूर्ण गोवर्धन म्हणजे माझं शरीर आहे, हे वेगळे वेगळे जे काय पत्थर वगैरे बघतायस ते माझे हात पाय वेगळेवेगळी इंद्रिय आहेत आणि जे आज तुम्ही हिट केला ते माझी काय आहे, जिव्हा आहे, जीव आहे. ज्याच खुदाई करताना तुम्ही जे हिट केला त्यानंतर ते काय आहे, माझी जिव्हा आहे. त्यामुळे तुला आज्ञा करतो की तो जो ती शिळा आहे गोवर्धन शिळा ती पूर्ण काढ तिथनं आणि त्याच्यासाठी एक सुंदर मंदिर बांधून त्याच्यामध्ये ते नित्य तुम्ही काय करा, त्याची सेवा करा, भोगार्पण करा. त्याबरोबर रघुनाथदास गोस्वामी सगळ्यांना हा इतिवृत्तांत सांगितला आणि मग अलगदपणे रघुनाथदास गोस्वामी ती शिळा काढली, भगवंतांची जीभ आणि त्याची स्थापना केली, त्याला जिव्हा मंदिर म्हणतात. हे सगळं दिव्य आहे, भगवंत दिव्य आहेत, भगवंताचे भक्त दिव्य आहेत आणि भगवंताचं प्रेम एवढं दिव्य आहे की लाखो करोडो ऋषीमुनी पागल उगाच नाही झाले. राजपुत्र रघुनाथदास गोस्वामी काय खातायत दिवसभरात, अर्धा ग्लास छास आणि किती तास भजन करतायत, 22 तास.
3000 वैष्णवांना आणि भगवंतांना दंडवत घालताय, रोज 3 तास हरिकथा करताय, असं जीवन घालवलं. तर शास्त्रामध्ये खूप वर्णन करण्यात आलंय राधाकुंडचा महिमा. पद्मपुराणामध्ये एक श्लोक येतो, यथा राधा प्रिया विष्णु तस्या कुंड प्रियं तथा सर्व गोपीषु सैवैका विष्णुर अत्यंत वल्लभा. काय सांगताय पद्मपुराणामध्ये, यथा राधा प्रिया विष्णु तस्या कुंड प्रियं तथा, ज्याप्रमाणे भगवंतांना राधा प्रिय आहे तसंच राधारणीला काय प्रिय आहे, राधाकुंड प्रिय आहे आणि ते दोघांनाही प्रिय आहे राधा आणि कृष्णांना. सर्व गोपीषु सैवैका विष्णुर अत्यंत वल्लभा, आणि सगळ्या गोपींमध्ये राधाणी जशा भगवंतांना प्रिय आहे तसंच भगवंतांना हे जे राधाकुंड जे आहे ते अतिशय प्रिय आहे. पुढे चैतन्य चरितामृत मध्ये एक श्लोक येतो, सब गोपी आहेत ते राधा कृष्ण प्रेयसी तैसे राधाकुंड प्रिय प्रियार सरसी. सब गोपी आहेत ते राधा कृष्ण प्रेयसी, सगळ्या ज्या गोपी आहेत त्या कोणाच्या प्रेयसी आहेत, राधा आणि कृष्णांच्या प्रेयसी आहेत. तैसे राधाकुंड प्रिय प्रियार सरसी, त्याच प्रकारे राधा कुंड जे आहे ते भगवान श्रीकृष्णांना खूप खूप प्रिय आहे. आणि आपल्याला चैतन्य महाप्रभूंनी आज्ञा केलेली आहे की कोणत्या भावामध्ये भजन केलं पाहिजे, रघुनाथ दास गोस्वामींनी ज्या भावामध्ये भजन केलं, जीवेर स्वरूप आहे कृष्णेर नित्य दास गोपीर भरतेवर पदकमलो दास दास अनुदास, ही प्रार्थना केली पाहिजे आपण. ज्या वेळा तुम्ही राधा गोपीनाथ टेम्पलमध्ये जाल त्यावेळा प्रार्थना काय करा, गोपीर भरतेवर पदकमलो दास 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 अनुदास, म्हणजे जे गोपींचे भरते म्हणजे दास आहेत त्यांच दासांचं 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 दास बनण्याचं कृपा माझ्यावरती भगवंत आहे राधाराणी करा, ही प्रार्थना करा. आणि हा भाव घेऊन वृंदांमध्ये गेलं पाहिजे, आणि भाव पाहिजे अक्रोजींसारखा, जसं चरणचिन्ह दिसले भगवंतांचे त्याबरोबर गडाबडा त्या ह्याच्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे ते पशु असतात ते असे लोटतात गडाबडा, हत्ती वगैरे सिंह, तसे अक्रोजी गडाबडा त्या ब्रजधुलीमध्ये लोळले, व्रजधूळ व्रजधाम रज व्रज रज. हे एवढं सुंदर होतं, घराकडे माझं लक्षच नाही आहे, सावानं वाजून गेलेले आहे, तर इथं मी थांबतो. तर कृपा करून तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी प्रार्थना करा की भगवंताची थोडीफार कृपा माझ्यावरती पण व्हावी. राधाकुंड श्यामकुंड महिमा की, श्रीप्रपाद की. हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे.